देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षापासून देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करते आणि हे सरकार काम करत असताना गेल्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या देशाला मजबूत कसं करता येईल सर्वसामान्य माणसाला मजबूत कसं करता येईल शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता कशी येईल युवकांच्या हाताला काम कसं मिळेल अशा पद्धतीच्या अनेक योजना आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षापासून या देशामध्ये दे राबवल्या जात आहेत नऊ वर्षातलं मोदीजींचं काम सगळ्या लोकांच्या समोर जावं सगळ्या लोकांनी भारतीय खास करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या योजना लोकांच्यापर्यंत पोचवाव्यात अशा पद्धतीचा संकल्प देशाच्या भारतीय जनता पार्टीनं हातामध्ये घेतला त्याची अंमलबजावणी पूर्ण देशामध्ये होते राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावागावामध्ये मोदीजींचं नववर्षाचं काम आपण सगळेजण मिळून लोकांच्या समोर ठेवायचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज सातारा जिल्ह्यामध्ये त्या अभियानाचा भाग म्हणून ही आजची ही सभा या ठिकाणी होते आणि या सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हाला सगळ्यांचे नेते सर्वसामान्य लोकांसाठी खास करून सातारा जिल्ह्यासाठी या राज्यामध्ये काम करत असताना राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मजबूती मिळवून देण्याचं काम चंद्रकांत दादा गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत पण हे करत असताना सातारा जिल्ह्याच्या पाठीशी कायम ठामपणे उभं राहण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय चंद्रकांत दादांनी केलं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत दादा भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या मनापासून या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो त्यासोबत या अभियानाचे राज्याचे प्रमुख आणि विधान परिषदेमधला आणि विधानसभेमधला दोन हजार नऊ सालचा आणि आता विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आवाज म्हणून जे काम सक्षमपणे काम आहेत आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या अभियानाची जबाबदारी राज्याची जनच्यावर दिलेली आहे <laughs> होते होते। ते आमचे मित्र सन्मानिय दरेकर साहेब त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हा कार्यक्रम ज्यांच्या मतदारसंघामध्ये होतोय ते या विभागाचे लोकप्रिय आमदार तुम्हाला सगळ्यांचे नेते तुम्हाला सगळ्यांचे नेते सन्मान्य शिवेंद्र बाबा त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करणार नाही पण तेही या ठिकाणी उपस्थित आहेत कारण त्यांनी आमच्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांच्या बाजूला बसलेले अतुल बाबा बाबांच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ऊस एवढा चांगला उतारा का देतो हे तुम्ही बोलल्यावर हो समजत त्यामुळे बाबा बोलत असताना बाबा तुम्ही फक्त मला इथं सांगितलं आणि जे मागाल ते देतो इथं काय सांगता बोलायचं विषय अनेक वेळा मला थांबायला लागलं तरी बाबांना पुढे जाण्यासाठी जे करायला लागेल ते आम्ही करू बाबा चिंता नका करू या ठिकाणी उपस्थित असलेले कराड उत्तरचे खास करून उत्तरचे म्हणण्यापेक्षा सातारा जिल्ह्याचे ने नेते आणि भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सन्मान्य विक्रमजी पावसकर यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो त्यांच्यासोबत आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये या अभियानाची एकवीस तारखेची जबाबदारी योगा योग या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सन्माननीय प्रियाताई शिंदे याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो सन्माननीय कराड उत्तरचे नेते सन्मान्य मनोज दादा धैर्यशील दादा भरत पाटील रामकृष्ण वेताळजी सन्मान्य सुवर्णाताई आता पाटीमागं बसलेले सगळेच नेते आमचे आहेत या सगळ्यांची अशी नावं घेतल्याशिवाय पुढं भारतीय जनता पक्ष जाऊच शकत नाही परंतु माझ्यानंतर आदरणीय महाराजांना बोलायचं आहे आमच्या दरेकर साहेबांना बोलायचं आहे दादाचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे मी सगळ्यांची मनापासून क्षमा मागेन की आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आमचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या पत्रकार बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या सातारा शहरातले आणि ग्रामीण भागातने आणि भारतीय जनता पक्षाचे सगळेच आमचे कार्यकर्ते त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज सातारा जिल्ह्याची सभा दादा वास्तविक पाहता आम्ही जिल्ह्याची सभा बाहेरच घ्यायचं ठरवलं होतं आता पावसाचं वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणामध्ये वाता बाहेर सभा घेणं तितकंसं शक्य नाही आता त्यामुळं आम्ही नाईला जास्त ही सभा आज या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आम्ही घेतलेली आहे या सभेच्या निमित्तानं दादा आपलं या ठिकाणी स्वागत करत असताना गेल्या नऊ वर्षापासून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार काम करते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मा आणि हे सरकार काम करत असताना मोदीजींनी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून या देशातल्या प्रत्येक घटकाला केंद्रबिंदू मानून या घटकांना कशा पद्धतीनं मजबूतीनं उभं करता येईल या देशाला कशा पद्धतीनं मजबूत करता येईल या देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत कर करता येईल आणि या देशाचा मान सन्मान या जगामध्ये कशा पद्धतीने वाढेल अशा पद्धतीचं नियोजन करून या देशाला प्रगतीपथावर नेण्याचं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून झाल्याचं आपण सगळेजण बघतोय दादा खास करून या महाराष्ट्राच्या खास करून जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता पंढरीच्या विठुरायाकडे ज्ञानोबाची पालखी जाते तुकोबाची पालखी जाते आणि या सगळ्या पालख्या जातात हे परंपरेनं जातात अनेक वर्षापासून जात आहेत अनेक मुख्यमंत्र्यांनी अनेक मंत्र्यांनी आषाढी एकादशीला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं विठ्ठलाची पूजा केली अनेक लो नेत्यांनी या पालखीमध्ये जाऊन पालखीचं दर्शन घेतलं बद्दल तोंडी संवेदना अनेक लोकांनी व्यक्त केल्या परंतु दादा आदरणीय मोदीजींना गडकरी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन कारण आपला कार्यक्रम चालू असताना ज्ञानोबा रायांची तुकोबा रायांची पालखी विठुरायाच्या पंढरीकडे आत्ता चाललेली आहे गेल्या चार दिवसापासूनही पालखी आमच्या जिल्ह्यामध्ये होती लाखो वारकरी त्या पालखीमध्ये सहभागी होत आहेत आमच्या माता भगिनी सहभागी होत आहेत पण या पालखी मार्गाने एवढे लाखो वारकरी जात असताना या वारकऱ्यांच्या हाल अपेक्षा आज अखेर कुठल्या मुख्यमंत्र्यांनी बघितल्या नाहीत कुठल्या नेत्यांनी आज अखेर बघितल्या नाहीत आजपर्यंत या पालखीमध्ये जाणाऱ्या महिला भगिनींच्या अडचणी कुणी समजून घेतल्या नाहीत फक्त पालखीच्या नावावर राजकारण करायचं काम केलं परंतु आदरणीय गडकरी साहेब असतील आदरणीय मोदीजी असतील या सगळ्यांनी भव्यसा पालखी मार्ग तयार केला आणि दादा पहिल्यांदा पालखी मार्गानं जात असताना पा वारकरी असतील पालखीतले आमचे महिला भगिनी असतील या सगळ्यांना अगदी व्यवस्थितपणे पालखीत चालता येते जाता येते आणि ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी या पालखी मार्गामध्ये सगळ्यांच्या सोयीसुविधा होत आहेत अजून पालखी मार्ग पूर्ण नाही झालेला दा। ज्या दिवशी कम्प्लीट होईल महिला भगिनींच्या अगदी शौचालयापासून सगळ्या व्यवस्था पालखी तळाची व्यवस्था हे सगळ्या व्यवस्था उभं करायचं काम कोण करत असेल तर हे भारतीय जनता पक्षाचं केंद्राचं सरकार करतंय आणि जेव्हा पालखी आमच्या इथनं चालली तेव्हा या सरकारचं अभिनंदन करणं आदरणीय मोदीजी गडकरींचं कौतुक करणं मला वाटतं आजच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल दादा सगळ्या विषय आपण बोलतोच याच पद्धतीचं काम करत असताना या जिल्ह्यामधनं दादा पुन्हा एक पुणा बेंगलोर सारखा एक मार्ग आहे आपला इथनं हायवे जातो सातारच्या बाजूनं असाच एक हायवे पुण्यातनं बेंगलोरला एक नव्यानं नवीन हायवे करायचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून होतंय पुण्या बेंगलोर हायवे चोपन्न हजार कोटीचा हायवे या जिल्ह्यातनं जातोय या जिल्ह्याला जात आणि या भागातल्या अने अनेक जिल्ह्यातनं जात असताना या जिल्ह्याला प्रगती नेण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतं आहे या पायाभूत सुविधा दळणवळणाची साधनं उभी राहिल्याशिवाय या देशाक देश विकासाकडे जाऊ शकत नाही या संदर्भात मोदीजींनी ज्या ज्या कल्पना केल्या त्या त्या कल्पनाची कल्पनांची अंमलबजावणी करण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून होताना आपण बघतोय या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय अशा अनेक योजना सगळ्यांना सांगण्यासारख्या दादा तुम्ही बोलणार आहे मी काय आपला फार वेळ घेणार नाही पण मला आपला सगळ्यांना सांगताना आनंद होतो या देशामध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काश्मीरचा ध्वज वेगळा होता आणि भारता भारताचा ध्वज वेगळा होता काश्मीरमध्ये ची परिस्थिती आपण बघितलं देशाचे कायदे काश्मीरला ला लागू नव्हते काश्मीरला वेगळे कायदे होते अशा पद्धतीची परिस्थिती असताना या देशाला मजबूत पंतप्रधान लाभले या देशाला मजबूत गृहमंत्री लाभले आदरणीय अमित भाई शहा असतील आदरणीय मोदीजी असतील यांच्या माध्यमातून हे तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम या सरकारनं केलं आणि आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे दादा की आता भारताचा तिरंगा काश्मीरच्या लाल चौकामध्ये डोलाने फडकतो याचा आम्हाला मनापासूनचा अभिमान आणि आनंद आम्हाला आहे खास करून मला या निमित्तानं दादा सांगायचं आहे जे मोठे मोठे पक्ष आदरणीय मोदीजींच्यावर टीका करतात एक मोठीच्या मोठी रॅली काढली का रॅली म्हणायचं काय म्हणाल त्याला यात्रा काढली होती आदरणीय राहुल गांधीजींनी जर तीनशे सत्तर कलम हटवलं नसतं आदरणीय मोदीजींनी एवढ्या ताकदीने काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था उभी केली नसती तर काश्मीरच्या लाल चौकात दिवसा उभा राहून राहुल गांधींना तिरंगा फडकवता आला नसता याचं सगळं श्रेय कुणाला जातं तर ते आदरणीय मोदीजींना जातं आदरणीय अमित भाईंना जातं अन्यथा ते शक्य नव्हतं दादा त्यामुळं या माध्यमातून मी मनापासून मोदीजींना धन्यवाद देईन आमच्या सगळ्यांच्या पत्रकार बंधू आपण इथं बसलाय हा जिल्हा कोल्हापूर असेल सातारा असेल सोलापूर असेल पुणा जिल्हा असेल हा सगळा ऊसपट्टा आहे या ऊसपट्ट्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका शरद पवार साहेबांनी कधी घेतली नाही ती भूमिका आदरणीय मोदीजींनी घेतली लक्षात ठेवा या उसाला हमी भाऊ एफ आर पी देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय मोदीजींच्या सरकारनं केलं नाहीतर शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा काय होत्या आपण सगळ्यांनी अनुभवल्या आज शेतकऱ्यांचा पैसा दिल्याशिवाय कारखाना चालू होत नाही नाहीतर शेतकरी पैशासाठी किती वणवण करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे असे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील या सगळ्या गोष्टी असतील कोरोनाच्या कालखंडामधलं या सरकारचं काम असेल आपण सगळेजण अनुभवतोय या देशामध्ये करोनाच्या कालखंडामध्ये जगातल्या अनेक अर्थव्यवस्था अनेक अर्थव्यवस्था डबकायला आल्या आपल्या बाजूचे देश बघितले श्रीलंकेची अवस्था काय झाली राष्ट्राध्यक्षाचं घरसुद्धा लुटून नेलं अशा पद्धतीची परिस्थिती नेपाळची अवस्था पाकिस्तानमध्ये काय चाललंय माहिती नाही आत्ता अमेरिकेसारख्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा गडबडून गेली होती अशा परिस्थितीमध्ये आमचा भारत देश हा एकमेव देश होता की तो मजबूतीनं उभा होता या या देशाची अर्थव्यवस्था मजबूतीनं उभी होती या देशातल्या सगळ्या लोकांच्यापर्यंत करोनाची लस आणि उपचार पोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं के त्याचवेळी आपण बघितलं सगळ्यांच्या घरामध्ये मोफत धान्य पोचवायचं काम मोदीजींनी केलं दोन वर्ष मोफत दिलंच दिलं डबल धान्य दिलं आता तर वेस्चं सगळं धान्य मोफत देण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून होतं अशा अनेक योजना आहेत की ज्या योजना आपल्या सगळ्यांना सांगता येतील सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण सगळेजण अनुभवतो गेल्या अनेक वर्षापासून आपण बघितलं की अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचं मंदिर बांधायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोगलांचं मोगलांनी जेव्हा या देशावर राज्य करायचा प्रयत्न केला तेव्हा सगळी हिंदू देवस्थानं उद्ध्वस्त करण्याचं काम त्या वे त्या कालखंडामध्ये मोगलांनी केलं आणि त्यावेळी या हिंदू धर्म वाचवण्याचं काम कुणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यानंतर ते अहिल्यादेवीने अनेक देवस्थानचं जीर्ण जीर्णोद्धार करण्याचं काम केलं आणि शिवाजी महाराजांच्या नंतर अहिल्यादेवींच्या नंतर ते काम कुणी केलं असेल दादा तर ते नरेंद्र मोदींनी केलं याचा मला आम्हाला मनापासूनचा अभिमान आहे अयोध्येचं राम मंदिर असेल काशीचं काशी विश्वेश्वराचं मंदिर असेल विश् आपण सगळेजण बघतोय त्यानंतर उज्जैनचं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे हे सगळे देवस्थांना सन्मानानं उभं करायचं काम कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलणार नाही दादांना बोलायचं आहे पण दादा, दादा सर्वसामान्य माणूस या बाबतीत जागा आहे सर्वसामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी समजतायत पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपा सगळ्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की सर्वसामान्य माणसापर्यंत ह्या सगळ्या योजना गेल्या पाहिजेत मोदीजींनी केलेलं काम केलं पाहिजे आणि हे काम पुढं जात असताना दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान मोदीजी झाले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी मिळून संकल्प केला पाहिजे आणि हा संकल्प करत असताना दोन हजार चोवीसला आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करत असताना या सातारा जिल्ह्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल त्याला सातारचा खासदार तर आम्हाला केलाच पाहिजे जो कलंक आपल्याला लागलेला आहे ला तो कलंक आम्हाला पुसायचा आहे आणि मागच्या वेळी उदयन महाराजांचा पराभव झालेला आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला नाही पाहिजे हा संकल्प करून आम्ही कामाला लागलो ला आहे त्यावेळी त्याच्यानंतर माड्याचा खासदार आहे या सातारा जिल्ह्यातले दोन मतदारसंघ माड्याला येतात माड्याचाही खासदार निवडून आला पाहिजे दादा जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली तेव्हापासून या देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे आणि तेव्हाच आम्ही संकल्प केला होता या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे करून आम्ही दाखवू आणि के तो केलेला संकल्प आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये दादा आम्ही तो करून पूर्ण करून दाखवला आणि भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी ग्रामपंचायतीमध्ये झाली आणि खात्रीनं आता तुम्हाला सगळ्यांना सांगेन की आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये असेल आम्ही स्टेजवरची सगळी मंडळी जर एकत्र राहिलो तर मला वाटतं अजिबात अडचण नाही जिल्हा बँकेतसुद्धा बाबा राजे चुकूनच कार्यक्रम झाला त्यांचा आपण जर थोडंसं अगोदर बसलो असतो ना जिल्हा बँकेतसुद्धा नामसे झाले असते हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यातला एक नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा हे विशेष सोडून द्या आता हा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा आहे इथून पुढच्या भविष्यामध्ये आपण लक्षात ठेवा तो भारतीय जनता पक्षाचा जिल्हा म्हणून आपण बघू या पाठीमाग हा सभागृह दादा हे जिल्हा परिषदेचा आहे पुन्हा जेव्हा कार्यक्रम का होईल तेव्हा आम्हाला आनंद होईल जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर या जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल त्या पद्धतीचं नियोजन आपल्या सगळ्यांना करायला लागेल तो संकल्प घेऊन आम्ही काम करतो आहे दादा जी जी, जी जबाबदारी पक्षानं आमच्या प पक आपल्या या जिल्ह्यावर दिलेली आहे ते जिल्ह्यातली जबाबदारी आम्ही हिमान आजपर्यंत पार पाडलेली आहे या अभियानातसुद्धा जिल्हा कुठंही माग नाही आम्ही ताकदीने अभियान पुढं घेऊन जाऊ आणि या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला एक नंबरचा जिल्हा करून आम्ही राखू एवढंच अभिवचन या निमित्ताने देतो दादा आपलं मनापासून स्वागत करतो दादानी आमच्यासाठी या जिल्ह्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मेहनत घेतली खूप ताकद दादांची कायमच आमच्या या जिल्ह्यातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना असते या सगळ्या प्रक्रियेमध्ये दादा आपले अशीच आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू द्या एवढंच या ठिकाणी मी मनापासून आपल्याकडं विनंती करतो दरेकर साहेब या अभियानाचे प्रमुख आपण आहात जी जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकलेली आहे ती प्रत्येक जबाबदारी आम्ही पूर्ण केली परवा दिवशी अतुलबाबांनी घेतलेली सभा असेल त्या म्हणजे अभियान आत्तापर्यंत अभियानातल्या प्रत्येक गोष्टी असतील त्यानंतर मानमध्ये झालेली आपण जी सभा असेल या सभेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या ता ताकदीनं भारतीय जनता पक्षाला आपण सगळ्यांनी पुढं नेलं पाहिजे त्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही सगळेजण पुढं घेऊन चाललो आहे एवढंच या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आता बघा ही माझी जबाबदारी आहे का मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे सगळ्यांनी मोबाईल हातामध्ये घ्यावा पत्रकार घेतला तरी आनंद होईल कारण यातले बरेचसेच पत्रकार हे भारतीय जनता पक्षाच्या विचाराचेच आहेत वर्षांनी घेतला का मोबाईल हात हात करून दाखवावरती सगळ्यांनी मोबाईल बघू सगळ्यांचा तुमच्याकडे मोबाईल नाही मोबाईल खाला ना मोबाईलचा सगळ्यांनी मोबाईल चालू करा लॉक काढले का सगळ्यांनी डायल करा था। आता नव्वद केलंय आता हा त्यांनी नाही केलं ज्यांनी केलंय त्यांना लागू नाही ज्यांनी नाही केलं त्यांना लागू आहे नव्वद नव्वद पुन्हा नव्वद वीस आणि चोवीस जमलं नव्वद 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 वीस चोवीस डायल करा केला का डायल केला ना धन्यवाद या नंबरवर डायल केल्यानंतर तुम्हाला मेसेजमध्ये एक लिंक येईल ती लिंक कृपया आपण सर्वांनी भरून पाठवायची आहे जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन त्यावर होऊ शकेल कार्यक्रमामध्ये आत्ताच उपस्थित झालेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष नरेंद्रदादा पाटील यांचं आम्ही स्वागत करतोय मी हे स्वागत ॲडव्होकेट प्रशांत खामकर आपण करावा अशी विनंती करतोय ॲडव्होकेट प्रशांत खामकर नरेंद्र दादा पाटील अध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांचं स्वागत करतायत सन्माननीय पाटील साहेबांच्या स्वागतानंतर प्रदेश चिटणीस भरत नाना पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत जिल्हा सरचिटणीस महेंद्र कुमार डुबल आपण करावा अशी विनंती आहे सन्माननीय प्रदेश चिटणीस भरत नाना पाटील यांचं स्वागत कार्यक्रमामध्ये केलं जात आहे महेंद्रकुमार डुबल आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय भरत नाना पाटील यांचं स्वागत करावं या दोन्ही मान्यवरांच्या स्वागतासाठी आपण टाळ्या वाजूयात टाळ्यांचा आवाज जोरदार झाला पाहिजे मित्रांनो साताऱ्यात कार्यक्रम आहे सन्मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आपण सर्वजण समर्थक आहात कार्यकर्ते आहात कार्यक कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचाच प्रतिसाद हा तेवढ्याच मोठ्या उंचीचा अपेक्षित आहे या सत्कारानंतर एकच ढावे काममजला प्रकाश द्यावा सकलांना कसलेही मज रूप मिळो देह जळो आणि विश्व उजळो या उक्तीप्रमाणे कैलासवासी सिंहराजे भोसले म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाऊसाहेब महाराज यांच्या विचारांचा वसा आणि वारसा तितक्याच समर्थपणे पेलत सातारा व जावली विधानसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय असलेले आमदार सन्मान्य श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले आपल्या सर्वांशी संवाद साधतायत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय जय श्रीराम म्हटलं सगळ्यांना जरा जाग केलं पाहिजे कर आणि आपण सातर्कर असं मऊ ढिल्लं पडून चालणार नाही कडक राहिलं पाहिजे आपण आणि तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या माग आहे त्यामुळं आणि माझ्या मागं माझ्या मागं ऐका ऐका माझ्या मागं दादा आणि देवेंद्रजी आहेत त्यामुळं आपण सगळ्यांनी कडकच राहायचं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं सगळ्यांनी जरा दोन्ही आपले नेते इथं आहेत मान्य नामदार दादा इथं उपस्थित आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर प्रवीणजी दरेकर आपले विधान परिषदेचे विरोधी नेते आज ते पण इथं आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करायला आलेत मोदी ॲट नाईन हा आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीच्या आपल्या सरकारला आणि मोदीजींच्या कार्यकाळाला नऊ वर्ष पूर्ण होतात आणि या निमित्तानं आज आपण सर्वजण इथं या सभेसाठी उपस्थित आहोत या सभेच्या माध्यमातनं गेल्या नऊ वर्षामध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी या देशासाठी या देशवासियांसाठी गोरगरिबांसाठी सगळ्यांसाठी म्हणजे जे जे समाजातील विविध घटक आहेत प्रत्येकासाठी जे काम केलं आहे या कामाची थोडीफार उजळणी या मोदी ॲट नाईन या कार्यक्रमाच्या माध्यमातनं इथं आपल्यासमोर घेतली जाणार आहे किंवा आपल्यासमोर मांडली जाणार आहे यासाठी सर्व राज्यातनं इथं नेते मंडळी उपस्थित आहेत मान्य नरेंद्रजी पाटील साहेब इथं आले जिल्हाध्यक्ष मान्य आमदार जयकुमारजी गोरेसाहेब इथं आहेत आमच्या त्याचा उल्लेख मगाशी गोरेसाहेबांनी केला की आमच्या भाजपच्या नेत्या सहू आमच्या शिंदेदाई इथं उपस्थित आहेत कारण त्या दिवशी मीच म्हटलं म्हटलं महेश दादांचा प्रवेश पण ताईंचा आपण घेऊन टाकू पण असा म्हणजे गमतीचा बाग महेश दादा पण आपल्याबरोबर आहेत नाही तर परत तुम्ही म्हणाल की बाबा असं का बोलले म्हणून पण आज इथं त्याचबरोबर विक्रमजी पावसकर सर्व आपल्या राज्याच्या महिला आघाडीच्या सौ सुवर्णाताई पाटील आणि सगळेच भरतनाना पाटील सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व सातारा जावळी त्याचबरोबर कोरेगाव आपला कराड उत्तर या सर्व याच्यातनं आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या सर्व शहरातनं आलेल्या माता भगिनी त्याचबरोबर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते मान्य मनोजदादा घोरपडे त्याचबरोबर मान्य अतुलबाबा भोसले सर्व माझे पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो आज मोदी ॲट नाईट या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो कार्यक्रम देशभर चालवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाची आज आपली साताऱ्यातली ही सभा इथं पार पडते मग मगाशी गोरे गोरेसाहेबांनी सांगितलं कारण म्हणजे आमची सगळ्यांची अगदी मनापासून इच्छा होती की सातारच्या ऐतिहासिक गांधी मैदानावर ही सभा व्हावी म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला घेता येत आलं आली असती पण थोडं पावसाचं वातावरण व्हायला लागल्यामुळं आपण इथं जिल्हा परिषदच्या ऑडिटोरियममध्ये हा का ही सभा घेतो आहे थोडं आपल्याला बसायचं वगैरे अडचणी झाल्यात त्याबद्दल मी मनापासून ज्यांना त्रास झाला असेल उभा राहायचा वगैरे त्यांची मनापासून मी क्षमा मागतो पण आपण सर्वजण आला त्याबद्दल आपलं सर्वांचं सातारा आणि जावळी दोन्ही तालुक्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं आपलं सर्वांचं स्वागत करतो आज जो कार्यक्रम आपल्या पुढे आहे की मोदी ॲट नाईन मित्रांनो आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या नऊ वर्षामध्ये देशामध्ये परिवर्तन झालं आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्रजी मोदी यांनी देशाची सूत्र हातामध्ये घेतली इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून आलं आणि या देशाचा कारभार मोदीजींच्या हातामध्ये गेला आणि या नऊ वर्षामध्ये आपण पहिली गोष्ट म्हणजे मला एक देशवासी म्हणून आमदार म्हणून वगैरे इथं ओभर राहून बोलतो आहे किंवा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे असं समजू नका पण एक भारतीय म्हणून एक देशवासी म्हणून मला जे जाणवतं आणि मला जे दिसतं की या नऊ वर्षामध्ये पहिली गोष्ट जी आपल्या देशाबद्दलची जी बदलली मोदीजींनी ते म्हणजे जगामध्ये आपल्या देशाची प्रतिमा ही मोदीजींनी बदल बदलली ही वस्तुस्थिती आहे आज भारताला जगामध्ये एक बलाढ्य शक्ती म्हणून भारताकडं बघितलं जातं आज आज भारताच्या म्हणजे कुठलाही जगातला निर्णय हा भारताला विचारात घेतल्याशिवाय आणि मोदीजींना घेतल्याशिवाय होत नाही हे पण आपण सर्वांनी देशवासीय म्हणून किंवा भारतीय म्हणून लक्षात घेतलं पाहिजे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपली मुलं शिकायला बाहेर जातात पूर्वी आपल्या मुलांना बाहेर जात असताना जो आपण पासपोर्ट घेऊन जातो या भारतीय पासपोर्टला किती किंमत होती ह्याचा विचार आपण केला पाहिजे आपण ज्या वेळेला फिरायला जातो त्यावेळेला पण आपण बघा भारतीय पासपोर्टला पूर्वी मोदीजी याच्या आधी किती महत्त्व दिलं जायचं आणि आज आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये कुठेही तुम्ही जर फिरायला गेला तर आज तुम्हाला किती सन्मान एक भारतीय म्हणून मिळतो ह्याचं फक्त एकमेव कारण आहे ते म्हणजे नरेंद्रजी मोदी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी अवघ्या नऊ वर्षामध्ये केलं आहे हे सोपं काम नाही आहे आणि आज त्यांच्या माध्यमातनं आज जे विविध योजना देशभर चाललेल्या आहेत सुद्धा आपण कुठेतरी त्याचा विचार केला पाहिजे हे टीकाटिपणी करणारे राजकारणामध्ये विरोधक असतात ते टीकाटिपणी करतच राहणार पण एवढ्या वर्षामध्ये काँग्रेसचे अनेक सरकार येऊन गेली इतर पक्षांची काही सरकार आधीमध्ये आपल्या म्हणजे पाच सहा पक्षांनी मिळून काही सरकार केली पण आज थेट सगळं अनुदान सगळ्या योजनांचा पैसा हा त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये मोदीजींच्या माध्यमातून पोचतो त्याच्यामध्ये कुणाकडे जायला लागत नाही कुणाच्या सह्या घ्यायला लागत नाही कुणाच्या हातापाया पाडायला लागत नाही कुणाला चार पैसे द्यायला लागत नाहीत ही वस्तुस्थिती आहे हे एवढ्या वर्षाच्या शासनामध्ये एवढ्या वर्षाच्या सरकारांमध्ये किंवा एवढ्या वर्षाच्या काँग्रेसच्या काळामध्ये हे कधी घडलं का ह्याचा विचार आज आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज अनेक योजना म्हणजे जनधन योजना असू दे आपलं गुरुकुलांची योजना असू दे आज तुम्ही बघा कुठल्याही याला कुणालाही कुठं आमदाराला भेटायला जायला लागत नाही तुम्हाला कुठं नगरसेवकाच्या हो सहाय्यांना काही नाही कुणाला काही देणं नाही बँकेमध्ये खातं उघडायचं त्या खात्यामध्ये तुम्ही जर त्या योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र असला तर तिथं तुमचे पैसे जमा होतात आज ग्रामीण भागातल्या म्हणजे शेतकऱ्यांचं असू दे किंवा महिलांचा असू दे पैसे वेळेवर आले नाहीत तर आज सुद्धा महिलांची आणि शेतकऱ्यांची अशी की मोदींचा पैसा आमच्या खात्यात अजून जमा झाला नाही म्हणजे ही ओळख आज आपल्या पंतप्रधानांनी या देशामध्ये दे निर्माण केली आहे ज्याचा उल्लेख मगाशी दादांनी थोडक्यात केला प्रेसच्यामध्ये की आज डिजिटल पेमेंटकडे आपण गेलो आहे आज जो टॅक्स आपण भरतो हा टॅक्स पूर्वी चोऱ्या माऱ्या ह्याच्यातनं दुसरीकडे निघून जायचा आज खऱ्या अर्थानं या डिजिटाय डिजिटलायझेशनच्यामुळं आपला जो टॅक्स जे काय आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं गोळा होता असेल तुम्ही असाल मी असेल नोकरदार असतील कॉन्ट्रॅक्टर असतील व्यावसायिक असतील आज हा सगळा टॅक्स हा देशाच्या प्रगतीसाठी आणि देशाच्या हितासाठी वापरला जातो आहे कारण हा थेट टॅक्स या डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीमध्ये जमा होतो आहे दुसरीकडं कोणाकडं हा जात नाही दुसरीकडे याच्यामध्ये चोऱ्या माऱ्या होत नाहीत कुणीमधनंच काही फ्रॉड करत नाही ही वस्तुस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचं सुशासन हे मोदीजींनी गेल्या नऊ वर्षामध्ये भारतामध्ये आणि आपल्या देशामध्ये आज आणलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे टीका करणारे करत राहणार आहेत पुढच्या निवडणुका ज्या वेळेला येतील लोकसभेच्या त्याला विरोधक असणार ते अनेक गोष्टी आपल्यापुढं मांडायचा प्रयत्न करणार पण जे आहे आणि जे आहे आज सुद्धा ते आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे आणि ज्यांनी या देशामध्ये बदल घडवला ज्यांनी या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला त्या पक्षाच्या आणि त्या नेत्यांच्या मागं पण उभं राहिलं पाहिजे म्हणजे मोदीजींच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे हे आपण सर्वांनी मतदार म्हणून किंवा सातारचे नागरिक म्हणून आज लक्षात घेणं गरजेचं आहे आज तसं बघितलं तर सांगण्यासारख्या मोदीजींच्या अनेक योजना आहेत ते आपण सगळे खरं म्हणजे शेतकरी मंडळी आहोत सातारा कराड किंवा आपला पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊसाचा विषय आपल्या इथे येतो कारण सगळे ऊस उत्पादक आहोत कारखाने आपलं सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की साखर कारखाने हे दादांना पण माहीत आहे दरेकर साहेबांना माहीत आहे की आज साखर कारखान्यांपुढचे अनेक विषय जे आपल्यावर परिणाम करतात शेतकऱ्यांवर ते अनेक विषय काँग्रेसच्या काळापासून प्रलंबित होते अगदी या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पवारसाहेब असताना पण हे विषय साखर उद्योगातले चर्चेमध्ये होते हे विषय सुटले पाहिजेत म्हणून अनेकांनी प्रयत्न केले पण हे होऊ शकलं नाही पण मोदीजींच्या सरकारमध्ये अमित शाह साहेबांनी ज्यावेळेला सहकार खात्याची जबाबदारी घेतली त्यावेळेला पहिला निर्णय त्यांनी करून दिला ते म्हणजे साखरेला त्यांनी मूलभूत किंमत ठरवून दिली त्यामुळं कारखाने कुठंतरी सुस्थितीमध्ये आले आज एकतीसशे रुपयाच्या खाली साखर विकायची नाही हा कायदा हे अंमलात आणण्याचं काम हे मोदीजींनी आणि अमित शाह साहेबांनी केलं त्यावेळेला अनेक लोक दादा म्हणत होती की अमित शहाना सहकार कुठं कळतो त्यांचा सहकाराशी काय संबंध आहे असा अनेक लोक टीका करायची पण खऱ्या अर्थानं सहकाराला आणि कारखानदारीला आणि ऊस उत्पादकाला कुठंतरी मानेनं जगण्याचं काम हे अमित शहा साहेबांच्या या निर्णयामुळे झालं ही वस्तुस्थिती आहे हे शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे या निमित्तानं मला सांगावंसं सा वाटतं आहे आता इन्कम टॅक्सचा निर्णय इन्कम टॅक्सचा कोट्यावधी रुपयाचा नोटिसा कोट्यावधी कोट्यावधी रुपयाच्या नोटिसा कारखान्यांना लागू झाल्या होत्या आज मी अजिंक्यदारा कारखाना चालवतो मी तिथं संचालक आहे हे दादा आपल्याला सांगितलं पाहिजे की अजिंक्यदारा कारखाना त्या ज्या इन्कम टॅक्सच्या नोटीस आम्हाला होत्या ह्या नोटीसचं जर पैसे भरायची दादा वेळ आली असती कारखाना मशिनरी सकट जमिनी सकट विकला असता तरी इन्कम टॅक्सची नोटीस आम आम्ही भरू शकत नव्हतो अशी आमची अवस्था होती एक की आमचं याच्यापेक्षा जे जुने कारखाने आहेत म्हणजे कृष्णा कारखाना आता अतुलबाबा गेले पण कृष्णा कारखान्यासारख्या कारखान्या कार तर अजून दुप्पट तिप्पट नोटिसा होत्या पण दादा एका म्हणजे हे, हे सांगणं गरजेचं आहे की एका मिटिंगमध्ये एक मिटिंग अमित शहा साहेबांनी दिल्लीत घेतली आणि एका मिटिंगमध्ये त्यांनी हा इन्कम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला पहिल्या याच्यामध्ये पहिल्या ऑर्डरमध्ये त्यांनी इथून पुढं हे लावायचं नाही नोटिसा द्यायच्या नाहीत ही भूमिका घेतली आणि दुसऱ्या मला वाटते केंद्रीय बजेटच्या याच्यामध्ये त्यांनी सर्व जो आधीचा इन्कम टॅक्स होता ज्या नोटिसा होत्या त्या सगळ्या माफ केल्या ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपली साखर कारखानदारी आज टिकलेली आहे हे आपण सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे मग असं असताना नेमकं आपण कुणाच्या मागं जायचं आपण कुणाच्या मागं उभा राहायचं ह्याचा कुठंतरी आता आपल्याला विचार करणं गरजेचं आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावं ही, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आज मग अशी जे गोरेसाहेबांनी उ उल्लेख केला की आज तीनशे सत्तर कलमाचा असू दे किंवा आता समान नागरिक कायद्याची आपण चर्चा ऐकतोय जे विषय वर्षोनुवर्ष नुसते चर्चेत होते ते अंमलात आणण्याचं काम आणि ते निर्णय घेऊन ते निर्णय बजावण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालं मा आहे काश्मीर आपला आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि हा असताना पण काश्मीर आपलं नव्हतं तिथं आपले कायदे लागू नव्हते तिथं आपल्याला भारतीय म्हणून चोरासारखं किंवा घाबरत घाबरत जायला लागत होतं पण तीनशे सत्तर कलम हटून काश्मीर हे भारताचंच आहे हे ठामपणे पाकिस्तानला असू दे जगाला असू दे दाखवण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी केलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून असा कणखर आणि ताकदीचा आणि जे बोलतो ते करून दाखवतो असं नेतृत्व मोदीजींचं आपल्याला मिळालं आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी काय गर म्हणजे जीवाचं रान करून आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघातनं निवडून येणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असल आणि आपल्या पंतप्रधानांच्या बाजूला मोदीजींच्या बाजूला किंवा त्यांच्या पार्टीच्या याच्यामध्ये काय म्हणतात सत्तारूढ जी ही बाजू असती त्या बाजूलाच आपला खासदार बसलेला असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी कामाला लागायचं हे आपण लक्षात घ्या आज राज्याचा विषय जर बघितला अगदी आपल्या मतदारसंघापुरतं साताऱ्यापुरतं आणि जावळीपुरतं आपण बोलू ज्यावेळेला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार निर्माण झालं या वर्षभरामध्ये मिळालेला आपला निधी ह्याचा विचार आपण सगळ्यांनी करा कोट्यावधी रुपये आपल्याला वेगवेगळ्या योजनांसाठी या वर्षभरामध्ये स आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळाले आपण सगळेजण आता कासला जातो कासचा रस्ता कासचा रस्ता कासचा रस्ता एवढा चांगला झाला आहे आता सगळं पर्यटन वाढायला लागले कासचा रस्ता कुणी केला एक आपल्याला ही माहिती पाहिजे की कासचा रस्ता चंद्रकांत दादा आपले डब्ल्यू डीचे मिनिस्टर असताना या कासच्या रस्त्याचं काम सुरू झालं आपल्या अजंठा चौकामध्ये नारळ फोडून दादांनी शुभारंभ केला आणि हा रस्ता पूर्ण झालेला आहे त्यामुळं हे सुद्धा काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं सातारकरांना मिळाले हे सातारकर शहरवासियांनी पण विसरू नये हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं आणि म्हणून दादा आम्ही आपल्याला दरेकर साहेबांना शब्द देतो गोरेसाहेबांनी सांगितलं तेच मी परत हे करतो की शंभर टक्के आमचा सातारा जावळी म्हणजे सातारा तालुका संपूर्ण आमचा आणि जावळी हा पूर्णपणे येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग ती लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे आम्ही ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व आमचे उमेदवार निवडून कसे येतील हा प्रयत्न प्रयत्न म्हणण्यापेक्षा आम्ही निवडून आणणारच प्रयत्न वगैरे काही नाही आणि ज्याचा उल्लेख गोरेसाहेबांनी केला की सातारा जिल्हा परिषदेवर पण शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागलेला असेल हे पण आम्ही सर्वजण एकत्र मिळून करू करून दाखवू आज जिल्ह्यामध्ये परिस्थिती बदलली आहे ही वस्तुस्थिती आहे आज जिल्ह्यामध्ये पूर्वी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सगळे सांगायचे पण आता तसं या जिल्ह्यामध्ये राहिलेलं नाही नक्कीच या ठिकाणी आमदारसुद्धा जरी मी आणि गोरेसाहेब जरी आज असलो तरी पुढच्या याच्यामध्ये नक्कीच या जिल्ह्यातले आमदारसुद्धा भारतीय जनता पार्टीचे वाढतील आणि त्यासाठी आम्ही पण आम्हाला जे काही सहकार्य करायला लागल आत्ता आमदार असल्यामुळं आम्ही नक्की करू अतुलबाबांनी मगाय सांगितलं की मी प बोलून दिलं नाही पण तसं नाही आहे त्यांनी गमतीनं सांगितलं आणि दादा असं पण सातारकर कर, कराडकरांवर जरा विश्वास ठेवत नाहीत कारण कर लई आमच्या पुढचे आहेत सगळे आणि आमचा फार वर्षापासूनचा अनुभव आहे त्यामुळं असं काय आतुलबाबांनी सांगून हे करणार नाहीत म्हणजे आमची लोकं तर काय असा विश्वास ठेवणार नाहीत की बाबांनी बोलून दिलं नाही पण एक आहे की नक्कीच भारतीय जनता पार्टीवर या तालुक्यातल्या इथल्या सगळ्यांचा पूर्णपणे विश्वास आहे आपल्या विचारावर विश्वास आहे आपल्या कामावर विश्वास आहे आपण नुसतं बोलता असं नाही आपण करून दाखवता कामं होतात गतीनं होत आहेत अनेक योजना पेयजलच्या माध्यमातून असू दे अनेक याच्या माध्यमातून असू दे आमच्या सर्व या भागामध्ये चालू आहेत कधी नाही एवढा पैसा गावगाव गावागा गावोगावी गाव, पिण्याच्या पाण्यासाठी दादा आम्हाला मिळालेला आहे केंद्र सरकारनं मोदीजींनीच ही योजना राबवली आहे लक्षात घ्या हा पैसा काही दुसरीकडनं आलेला नाही केंद्र सरकारनं हर घर जल या ह्याच्यातनं ही योजना हे करून जलजीवनची योजना जी आहे ती आज राज्यामध्ये सुरू आहे आणि ह्याला पैसा जो येतो आहे हा केंद्राकडनं येतो आहे म्हणजे मोदीजींच्या माध्यमातून येतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज कुठल्याही गावामध्ये म्हणजे साठ साठ सत्तर लाख ऐंशी लाख कोटवर रुपये म्हणजे आज सातारा तालुक्यातली काही गावं अशी आहेत म्हणजे परळीसारखे एक गाव दादा जर घेतलं तर साडेपाच सहा कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना तिथं काम चालू आहे आज अंतिम टप्प्यात आले आहे पण आत्तापर्यंत एवढा निधी एवढा निधी दादा कधीही या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी मिळाला नव्हता आज शहरामध्ये जसा पाणी पुरवठा होणार आहे जसं स्वच्छ सगळं सेटलिंग टँक वगैरे सगळं प्युरिफाय तसं पाणी या गावांना आज मिळणार आहे एवढ्या मोठ्या योजना आज केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्यात त्या आम्ही आज राबवतो आहे आणि हे सगळं मोदीजींच्यामुळं होतं आहे पंतप्रधानांमुळं आहे हे आपणसुद्धा सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पुढच्या निवडणुका येतील विरोधक येणार सांगणार आता मध्ये काल परवा काहीतरी सर्व देशातल्या विरोधकांची काहीतरी उत्तर प्रदेशला सभा झाली काय मिटिंग झाली पण मेळावा झाला जे जे काय असेल सभा मेळावा ते झाला पण एक आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले की एका माणसाच्या विरोधामध्ये एवढ्या सगळ्यांना एकवटून लढायची तयारी करायला लागती म्हणजे काहीतरी भीती म्हणजे काहीतरी भीती या सगळ्यांच्या मनामध्ये बस बसलेली आहे आणि ही भीती एवढीच आहे की आपण परत मोदीजींना विरोध केल्याशिवाय सत्तेवर येऊ शकत नाही आपलं जे खोटी आश्वासनं द्यायचं भ्रष्टाचाराचं अन्य मार्गाने पैसा कमवण्याचं हे जे दुकान आहे हे मोदीजींच्या या सुशासनामुळं सगळं बंद झालेलं आहे आणि आपलं हे दुकान काय परत चालू होणार नाही त्यामुळं आता पर्याय एकच आहे की सगळ्यांनी मिळून विरोध करा आणि काही करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा की आम्ही एकवटलो आहे पण ही एकजूट ही देशाच्या हितासाठी नाही ही स्वतःच्या हितासाठी जी एकजूट आहे हे लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येकाला आपलं पडलेलं आहे म्हणून हे एकत्र येऊन मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणा किंवा लढायची तयारी करतायत कारण प्रत्येकाला आपापलं हित स्वतःचा स्वार्थ साध्य करायचं आहे देशवासियांचा किंवा नागरिकांचा किंवा तुमचा स्वार्थ साध्य करण्यासाठी ही कुणी एकत्र आलेले नाहीत तर स्वतःच्या स्वार्थासाठी ही सगळी एकत्र आली हे लक्षात घेतलं पाहिजे जे काही यापूर्वी चुका गेल्या जी काही पापं गेली त्या पापांच्या शिक्षा आता बसायला लागल्यात त्यामुळं आता त्याच्यातनं पळवाटा कशा काढायचा तर एकत्र येऊन लढून काहीतरी एकामेकाचा आधार मिळतोय का बघायचं ही परिस्थिती आज देशातल्या विरोधकांवर आली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपलं आता आपली जबाबदारी आहे की ज्या पंतप्रधानांनी आपल्याला एवढं सगळं दिलं ज्यांनी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून ताटमानेनं जगामध्ये उभा राहण्याची आणि फिरण्याची ताकद दिली त्यांच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे विरोधक येतील सांगतील त्यांचं त्यांना सांगायचं सांगू दे, दे। पण आपला निर्णय आपला निश्चय ठाम असला पाहिजे की मी शंभर टक्के भाजपबरोबर पर आहे मोदीजींबरोबर पर आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार येईल त्या उमेदवाराबरोबर मी कायम असणार ही भूमिका घेऊन आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचे आज अनेक कार्यक्रम मोदी ॲट नाईन या माध्यमातनं हे केंद्रातनं आपल्याकडं आले ते सर्व कार्यक्रम आपण वेगवेगळ्या पद्धतीनं राबवतो आहे पण एकच आहे की आजची ही ब सभा या ठिकाणी जी होती आहे या सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण सातारा शहर सातारा तालुका जावळी आणि सातारा तालुका म्हणजे त्यात कोरेगावचा आपला भाग आला कराडचा आपला भाग आला या येनं मी सातारा तालुका म्हणतो आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळेजण आपण एक ज एकत्र राहून ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या मागे राहू परत एकदा आपण सगळेजण आला जास्त वेळ घेत नाही कारण दरेकर साहेब आणि दादांना आपल्याला हे करायचे त्यांना पण परत पुढं जायचं आहे आपल्याला पण सगळ्यांना आपल्या गावोगावी परत जायचं असेल त्यामुळे जास्त वेळ न घेता एकच सांगतो की पुढचं आपलं लक्ष दोन हजार चोवीसचा आपला सातारचा खासदार भारतीय जनता पार्टीचा मोदीजींकडे पाठवायचा हेच आपलं लक्ष आपण ठेवून काम करायचं एवढं लक्षात ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज साहेब महाराज साहेबांच्या या मार्गदर्शनानंतर आजच्या या सभेला आवर्जून उपस्थित असलेले विधान परिषदेचे गट नेते

आणि या अभियानाचा बसून घ्या सगळ्यांनी या अभियानाचा एक भाग म्हणून होत असलेल्या या सभेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील या जिल्ह्याचे तडफदार जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेसाहेब सातारा जावळीचे लोकप्रिय आमदार शिवेंद्रराजे भोसले सन्माननीय विक्रम पावसकर अतुलजी भोसले विठ्ठल मलशेटवार धैर्यशील कदम मनोज घोरपडे नुकतंच आगमन झालेले आमचे मित्र अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील रामकृष्ण वेताळ सुवर्णाताई पाटील प्रियाताई शिंदे विकास गोसावी अविनाश कदम ज्ञानदेव राजने श्रीहरी गोळे गीताताई लोखंडे साखर शिवदास मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय पदाधिकारी या अभियानाचे जबाबदार पदाधिकारी आणि मोदी साहेबांवर विश्वास ठेवून त्यांना पाठबळ देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या साताऱ्यामधील बंधू भगिनी आणि मातानो महाजनसंपर्क अभियान सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोदी साहेबांची कारकीर्द या देशासाठी विकासासाठी केलेला त्यांनी प्रयत्न राबवलेले प्रकल्प वेगवेगळ्या समाज घटकांसाठी आणलेल्या योजना या सगळ्या गोष्टी या अभियानाच्या माध्यमातून गावागावात गोष्टवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि या अभियानाचा प्रमुख म्हणून राज्याची जबाबदारी सांभाळत असताना दादा मी संपूर्ण राज्यभर फिरण्याचा योग्य अभियानाच्या निमित्तानं येतोय मला या ठिकाणी साताऱ्या सगळ्यांचा अभिमान यासाठी वाटतो मुट की राज्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी विश्ववैप्रमी सभा झाल्या अमिलबाईंची सभा झाली देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रचंड पंचवीस हजारांच्या उपस्थितीत सभा झाली रेकॉर्ड एक सभा त्या ठिकाणी झाली त्यानंतर त्या सभेचं रेकॉर्ड दादा अकोल्याची सभा त्या ठिकाणी रणधीर सावरकरांनी घेतली त्या सभेनं पहिल्या धाराशिवच्या सभेचं रेकॉर्ड मोडलं आणि मला सांगायला सातारकरांना अभिमान वाटतो की राज्यामध्ये आतापर्यंत ज्या जाहीर सभा झाल्या त्याच्या सगळ्यात विक्रमी सभा दयवडीला आपल्या जयकुमार गोरेने घेतलेली झाली आणि ज्या दिवशी दहीवडीची जाहीर सभा त्या ठिकाणी झाली त्या सभेचा मी साक्षीदार आहे अथांग असा जनसागर त्या ठिकाणी जमला होता देवेंद्रजींच भाषण ऐकण्यासाठी देवेंद्रजींवर विश्वास व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्याच वेळेला दादा साताऱ्या जिल्ह्याची राजकीय हवा ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं व्हायला सुरुवात झाली अशा प्रकारचं एक माहोल त्या ठिकाणी निर्माण झालेलं दिसत होतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जयकुमार गोरे जिल्हा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो <प्था> आणि त्याच्यामुळे आतापर्यंत कोणाचा हा बाले किल्ला असेल मला माहित आहे की या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी सातत्यानं या ठिकाणी कधी आमदार झाले कधी खासदार झाले या जिल्ह्यातल्या जनतेनं आंधळेपणानं त्या एका नेत्यावर विश्वास ठेवला आणि नेता ज्याला बोट दाखवेल त्याला आमदार खासदार करण्याचं काम या सातारकरांनी केलं परंतु दुर्दैवानं साताऱ्याचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत आणि आपण बघाल की गेल्या पाच वर्षाच्या देवेंद्रजींच्या काळामध्ये साताऱ्याचा विकास गतीनं त्या ठिकाणी होत होता नंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा विकास ठप्प झाला आणि दहा महिन्यापूर्वी या ठिकाणी शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर पुन्हा साताऱ्याच्या विकासाला त्या ठिकाणी गती मिळाली साताऱ्याचा काही भाग संपन्न असेल परंतु काही भाग त्या ठिकाणी कायमचा दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्या ठिकाणी ठप्पा मारला जायचा ज्यामध्ये आमचे जयकुमार गोरे साहेब खटाव माना सगळा परिसर त्या ठिकाणी पाणी नसायचं दुष्काळग्रस्त भाग म्हणून त्या ठिकाणी हिणवलं जायचं आणि जयकुमार यांनी पण केला की हा दुष्काळग्रस्त हा लागलेला ठप्पा मी पुसणार आणि आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली परवा जाहीर केलं कि यापुढे खटावमाना तालुका दुष्काळग्रस्त नसणार अशा प्रकारची हजारो कोटीची तरतूद या तालुक्यांसाठी त्या ठिकाणी आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांवर विश्वास ठेवून या सातारा जिल्ह्यातले आमदार दिले खासदार दिले आता त्या ठिकाणी साताऱ्याच्या जनतेला कळलंय की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी विकास होतोय चंद्रकांत दादांच्या माध्यमातून इथल्या विकासाला गती त्या ठिकाणी मिळते देवेंद्रजींचं स्वतः या जिल्ह्याकडे बारीक लक्ष आहे आणि त्यामुळं मी आपल्याला विश्वास देतो कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही येणाऱ्या लोकसभेमध्ये साताऱ्याचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असेल यामध्ये मात्र या ठिकाणी शंका नाही आणि त्याच्यामुळे सातारा बदलतोय आज का या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले मोदी साहेबांचं कौतुक करतायत त्यांच्या कारकिर्दीचं कौतुक करतायत का जयकुमार गोरे आज त्या ठिकाणी पायाला भिंगरी लावून भारतीय जनता पार्टीचं काम जिल्ह्यामध्ये उभं करतायत सरकारच्या माध्यमातून योजना आणून हा जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा का हे तरुण नेते प्रयत्न करतायत त्यांना आज विश्वास निर्माण झालाय मगाशी साखर कारखान्यांचा उल्लेख या ठिकाणी आमच्या राजांनी केला मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की इन्कम टॅक्सच्या संदर्भात त्या ठिकाणी जे काही द्यायला त्या ठिकाणी कारखान्यांना लागणार होत त्या नोटिसा जर अमित भाईनी त्या ठिकाणी मागे घेतल्या नसत्या कारखाने बंद करायची वेळ आली असती दहा बारा हजार कोटीची बजेटमध्ये तरतूद केली आणि आपल्या या पश्चिम महाराष्ट्रास सगळ्या कारखान्यांना जीवनदान देण्याचं काम आपल्या अमित भाईंच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं त्या ठिकाणी केलंय साखर कारखानदारीला केवळ इन्कम टॅक्स पासून त्या ठिकाणी इथेनॉलचं धोरण आणलं इथेनॉलचं धोरण असल्यामुळे त्या ठिकाणी आज कारखाना कारखानदारांना त्या ठिकाणी सोयीचं झालंय एफआरपीच्या बाबतीत पूर्वी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते जवळपास राजे मी चुकत नसेल अठ्ठ्याण्णव टक्के एफ आरईपीचे पैसे सुद्धा या आपल्या सरकारच्या मुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत आहेत कारण मला यातलं माहीत आहे मी एका जिल्हा बँकेचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे कारखानदाराचे प्रश्न मला माहीत आहेत त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी मला माहीत आहेत आणि त्या अडचणी ओळखण्याचं काम आपल्या सरकारने केलं काय कारखाने त्या ठिकाणी सगळे आपले नव्हते कारखाने भारतीय जनता पार्टीचे नव्हते परंतु त्या ठिकाणी कारखाने काँग्रेसचे असे राष्ट्रवादीचे असो या ठिकाणची ती थी कारखानदारी जगली पाहिजे इथला शेतकरी त्या ठिकाणी जगला पाहिजे ही भावना घेऊन आपल्या सरकारनं या ठिकाणी या क्षेत्राला ताकद देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून बांधव अभियानाच्या निमित्तानं तासन तास मी तर दोन तीन तास त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या योजना सांगित की गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष काँग्रेसला जे सत्तेच्या माध्यमातून जमलं नाही ते नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी साहेबांनी या देशामध्ये करून दाखवलं नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक योजना आहेत अगदी विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून घेतलं तर पूर्वी देशाला त्या ठिकाणी शैक्षणिक धोरण नव्हतं देशाला शैक्षणिक धोरण आणून देश पातळीवर त्या ठिकाणी शिक्षणाला त्या ठिकाणी क्षमतावान बनवण्याचं काम मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आपण पाहिलं असेल देशाच्या पंतप्रधानांनी कधी शिक्षण व्यवस्थेचा विचार केलाय का परंतु आपले पंतप्रधान त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी थेट बोलत होते विद्यार्थ्यांचे मनातले प्रश्न समजून शिक्षण व्यवस्थेविषयी त्यांच्याशी संवाद साधत होते <alcohol discourphantkap> एवढंच नाही तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्याशी थै> सुद्धा संवाद साधणारा पंतप्रधान या देशानं कधी पाहिला नाही तो आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान या देशाने या ठिकाणी पाहिलेला या ठिकाणी युवकांसाठी अनेक योजना आणल्या आपण बघाल की आपल्या देशाचं युवक युवकांसाठी स्टार्टअप सारखी योजना असेल मेक इन इंडिया सारखी योजना असेल सारखं त्या ठिकाणी लोन उपलब्ध करण्याची चे योजना असेल त्या ठिकाणी युवकांना त्या ठिकाणी ताकदवान क्षमतावान बनवून कौशल्य विकासच्या माध्यमातून त्यांना उभं करण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये आपल्याला होताना दिसत आहे शेतकरी आपण बळीराजा या ठिकाणी म्हणतो शेतकऱ्यांच्या नावावर त्या ठिकाणी अनेक लोकांनी आपलं राजकारण केलं परंतु आपण बघाल की मोदी साहेबांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला शेतकऱ्यांसाठी तर अनेक योजना त्या ठिकाणी उत्पादनाशी निगडीत आणल्या मी सगळ्या योजनांचा या ठिकाणी उल्लेख करणार नाही परंतु शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये थेट सहा हजार रुपये देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये सहा हजार रुपये केंद्राने दिल्यानंतर आमचं राज्य सरकारही त्या ठिकाणी कमी पडलं नाही शिंदे साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आणखी सहा हजार रुपये देऊन बारा हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये बर बारा हजार मध्ये कुठल्याही प्रकारची दलाली नाही कुठल्याही प्रकारचा काँग्रेस राष्ट्रवादी सारखा का मध्ये एजंट नाही आपल्याला कल्पना आहे बारा हजारच्या बारा हजार डीबीटीच्या माध्यमातन थेट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जातात आपल्याला कल्पना असेल स्वर्गीय राजीव गांधींनी म्हटलं होतं की केंद्रामधना एक रुपये त्या ठिकाणी जर सा योजनेसाठी दिला तर लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये पंधरा पैसे पोचायचे म्हणजे पंच्याऐंशी पैसे कोणाकडे जायचे काँग्रेसच्या पुढाऱ्याच्या दलालाच्या किशामध्ये जायचे आणि पर्यायाने ते पैसे आपले कष्टाचे घामाचे कराचे असायचे ते थेट पैसे वाचून आज शेतकऱ्यांना त्यांचा लाभ होतोय शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या संदर्भात त्या ठिकाणी पंतप्रधान पीक विमा योजना आणली राज्यामध्ये त्या ठिकाणी आपण बघाल देवेंद्रजींनी निर्णय घेतला पीक विम्याचा हप्ता त्या ठिकाणी शेतकऱ्याला हो दोन टक्के भरावा लागायचा तोही त्या ठिकाणी माफ करून केवळ एक रुपया भरा आणि शेतकऱ्याचा विमा देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण त्या ठिकाणी काम करतोय आपण युवकांसाठी त्या ठिकाणी काम करतोय वेगवेगळ्या प्रकारच्या समाज घटकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होताना बांधवांना आणि भगिनीनं या ठिकाणी दिसतोय आणि त्याच्यामुळे आज विरोधकांचं धाबधान आणलंय आज मगाशी उल्लेख केला की के त्या ठिकाणी महाविकास आघाडी मोड बांधते एकत्रित येते त्या ठिकाणी आज बावन्न पन्नास बावन्न नेते त्या ठिकाणी बिहारला जाऊन एकत्र ये येत आहेत जयकुमार गोरेजी मग आपण खंत व्यक्त केलीत किंवा म्हणालात की आम्ही सगळे एकत्र आलो तर या ठिकाणी आम्ही शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावू आपल्याला ते यावंच लागेल आपल्याला जनतेसाठी सगळ्यांना साथ एकत्रित यावं लागेल जर पन्नास बावन्न नेते पन्नास पंचावन्न पक्ष एकत्र ये येत असतील तर आम्ही सारे एकमुखी ताकदीनं हा सातारा जिल्हा आमचा बाले किल्ला केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या सभेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी द्यायचा आहे आज आपण बघाल काय राज्याची परिस्थिती आहे आज उद्धवजी ठाकरे संजय राऊत त्या ठिकाणी मला वाटतं आलेत पाटणला संजय राऊत आलेत ना बेतालपणे त्या ठिकाणी बोलायला लागले ला। वाटेल ते त्या ठिकाणी बोलायला लागले परंतु आपली आपली हिंदुत्वाच्या बाबतीत भूमिका काय विकासाच्या बाबतीत कधी तोंड त्या ठिकाणी उघडत नाहीत बांधवान आपण बघाल की काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी औरंगजेबाची जी कबर आहे मजार असते त्याच्यावर फुलं वाहण्याचं काम प्रकाश आंबेडकरांनी केलं आम्ही उद्धव ठाकरेंना विचारलं की जे प्रकाश आंबेडकर तुमच्या सोबत येणार आहेत तुमचे सहयोगी पक्ष होणार आहेत तुमची या संदर्भात भूमिका काय आहे हे आपण त्या ठिकाणी सांगा काल बुलढाण्याला ओवेसीची सभा झाली त्या ओवेसीच्या सभेमध्ये जब तक सुरत चांद रेगा औरंगजेब तेरा नाम रहेगा हे बोलण्याचं धाडस या ठिकाणी होत परंतु मी सांगू इच्छितो आता या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आहे हा महाराष्ट्र या सातारा छत्रपतींच नाव सांगून राज्य कारभार करतो या ठिकाणी छत्रपती महाराजांचंच नाव राहील औरंगजेबाची कबर खोदण्याचं काम आमच्या त्या ठिकाणच्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून या प्रवृत्ती डोकं वर काढतायत कधी लवजीवादच्या माध्यमातून त्या ठिकाणी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पुन्हा एकदा अशा प्रकारच्या प्रवृत्ती या देशात डोकं वर काढत असताना हिंदुत्वाचा झेंडा प्रखरपणे जर खांद्यावर कोण घेत असेल तर ती आमची भारतीय जनता पार्टी घेते आणि म्हणून आज शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी हिंदुत्वाचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला म्हणून आज भारतीय जनता पार्टी सोबत या ठिकाणी सरकार बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आज आपल्याला जनतेचा प्रचंड प्रमाणावर पाठबळ मिळतोय दहा महिन्याच्या कालावधीमध्ये देवेंद्रजींच्या शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमातनं या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करताना आहे म्हणून आज नको नको ते आरोप या ठिकाणी आपल्यावर केले जात आहेत उद्धवजी ठाकरे साहेब एक तारखेला त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेवर दादा मोर्चा नेत आहेत एक जुलैला पंचवीस वर्षीय मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब आपण केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आपण मुंबईसाठी काही केलं नाहीत दहा महिने आमचं सरकार आल्यानंतर कधी मुंबईच्या विकासासाठी मुंबईच्या पाण्यासाठी मुंबईच्या रस्त्यासाठी मुंबईच्या कचऱ्यासाठी मुंबईच्या कुठल्याही प्रश्नासाठी आपल्याला वाटलं नाही की मुंबईच्या प्रश्नांवर आपण महापालिकेवर मोर्चा काढावा उद्धव ठाकरे विकासासंदर्भात कमी बोलले नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दहा महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचा मोर्चा काढला नाही दादा उद्धवजी मोर्चा एवढ्यासाठी काढतायत कॅगन त्या ठिकाणी एसआयटी नेमलेली आहे एसआयटीची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे आणि उद्धवजी ठाकरेंच्या बुडाखाली आग त्या ठिकाणी लागले मग आता आपल्याला प्रतिकार केला पाहिजे म्हणून मोर्चा त्यांनी त्या ठिकाणी महापालिकेवर काढलेला आहे परंतु आता लोकांना कळलेलं आहे की आता लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाहीये लोकांचा आता त्या ठिकाणी विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे ना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या विधानसभेच्या निवडणुका असू द्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी शंभर टक्के यश मिळवल्याशिवाय राहणार नाही आज विश्वास सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आहे आणि म्हणून माझी साताऱ्यातल्या माझ्या सर्व मंडळींना विनंती आहे खास करून या ठिकाणच्या माझ्या युवकांना आव्हान आहे की आज साताऱ्याचं राजकारण त्या ठिकाणी बदलतंय आपण नव्या पिढीचे साक्षीदार आहोत का जय कुमार गोरे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व घेऊन दिवसरात्र काम करत आहेत त्यांना विश्वास आला ज्या वेळेला त्या ठिकाणी विषय होता जी कटापूरची योजना त्यांच्याजी त्यांना पाठबळ दिलं पैसा दिला, दिला। त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी टेंबूची योजना केवळ त्यांनी परवा मागणी केली मला वाटतं दोन हजार कोटी रुपये बजेटला देण्याचं मान्य त्या ठिकाणी केलं हा बदल या ठिकाणी दिसतोय मग अशी या ठिकाणी शिवेंद्र बाबांनी सांगितलं कारखानदारी अडचणीत असताना भारतीय जनता पार्टीचा सरकार कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मदत प्रकल्पांच्या बाबतीत कशा पद्धतीने आज विकास गती घेतोय हे महाराष्ट्र त्या ठिकाणी पाहतोय बांधवांना त्या ठिकाणी गडकरी साहेब या देशाचे त्या ठिकाणचे रस्ते विकास मंत्री आहेत या महाराष्ट्रामध्ये साठ वर्षात जेवढे रस्ते झाले नाहीत तेवढे गडकरी साहेबांनी नऊ वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये रस्ते करण्याचं काम केलंय आज <सथित्ता> महाराष्ट्र एकमेकांना जिल्ह्यांना त्या ठिकाणी जोडला गेलाय समुद्र समृद्धी महामार्गासारखा मार्ग त्या ठिकाणी निर्माण झालाय तिकडून आज गोव्याला कोल्हापूर मार्गे त्या ठिकाणी रस्ता जाणार आहे प्रत्येक जिल्हा आणि जिल्हा चांगल्या रस्त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी जोडला गेलाय विकास त्या ठिकाणी दिसतोय जलजीवन मिशनचा उल्लेख आमच्या शिवेंद्र बाबांनी त्या ठिकाणी केला ऐतिहासिक असं काम त्या ठिकाणी जलजीवन मिशनचं झालंय मला वाटतं दोन हजार चोवीस ला साधारणत एकोणीस कोटी पासष्ट लाखाच्या आसपास काहीतरी उद्दिष्ट होत परंतु त्यापैकी बारा कोटी बेचाळीस लाखाचं उद्दिष्ट या ठिकाणी पार केलंय म्हणजे पासष्ट टक्के उद्दिष्ट या ठिकाणी अशा प्रकारच्या गतीनं कधीच या देशामध्ये झालं नव्हतं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरिबांना घरं देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे समाजातला असा एकही घटक नाही की त्या घटकाला त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून मदत होत नाही परंतु बांधवाणू शेवटी आपली मेमरी शॉर्ट असते आणि विरोधक त्या ठिकाणी काही न करता सातत्यानं कन्फ्यूज करण्याचं काम करत असतात आणि म्हणून अशा प्रकारच्या अभियानाची त्या ठिकाणी गरज असते बांधवां शेवटचा मुद्दा मी या ठिकाणी सांगणार आहे दादांचं मार्गदर्शन हे आपल्याला महत्वाचं आहे हे सारं करत असताना सातारा जिल्हा आपला सैनिकांचा जिल्हा आहे आपण बघाल सैनिकांसाठी सुद्धा मोदी साहेब किती संवेदनशील आहेत दिवाळी असेल सण असेल त्या ठिकाणी कोणाबरोबर साजरा न करता सैनिकांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा संवेदना समजून घेण्याचं काम आपले पंतप्रधान त्या ठिकाणी करतात परवाही देवेंद्रजी या ठिकाणी जिल्ह्यात आले होते सूरज यादव नावाचा एक वन वन ना आपला एक त्या ठिकाणचा सैनिक शहीद झाला त्याला आदरांजली वाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी गेलो वन रँक वन पेन्शन हे त्या ठिकाणी राबेल नाही राबणार माहित नव्हतं ते आपण त्या ठिकाणी करून झालं बांधवानो देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा आता आपण आश्वस्त राहिलेलो आहे आपल्या देशाचा सन्मान तर त्या ठिकाणी जागपात जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी वाढवलाय चांगलं सदृढ वातावरण जगभरात निर्माण झालंय परंतु आपल्या देशाकडे वाकड्या नजरेनं कोणी पाहिलं तर दशास तसं उत्तर देण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी केलंय आपल्याला कल्पना असेल पाकिस्तानला आपल्याशी थेट लढून करून त्या ठिकाणी जिंकता येणार नाही म्हणून दहशतवाद्यांच्या माध्यमातनं त्यांच्या कारवाया सुरू असतात अशाच प्रकारे दहशतवाद्यांच्या माध्यमातनं उरीला त्या ठिकाणी हल्ला केला आपला लष्करी तळ उद्ध्वस्त केलं गेलं त्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं होत की अठरा जवान आमचे शहीद झालेले आहेत हल्लेखोरांना माफ करणार नाही त्यांना त्या ठिकाणी त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही जशास तसं उत्तर देऊ आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या सैन्याने त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून <Buddy> त्यांचं त्या ठिकाणी तळ उद्वस्त करण्याचं काम सुद्धा आपल्या या देशाच्या सरकारने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं पुलवामाचा हल्ला झाला त्याही वेळेला उत्तर दिलं त्या काश्मीर मध्ये जाऊन जे जैश ए मोहम्मद आहे त्यांचं सुद्धा तळ उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या सैन्याने केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ने आशीर्वादाने नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झालं त्याच्यामुळे देश सुरक्षित आहे देशाचा विकास होतोय देशाच्या सर्व घटकांना उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून बांधवाना या अभियानाच्या निमित्तानं आपल्याकडे आलोय आपला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना हवाय पुन्हा या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पुन्हा आपला देश जगामधली सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आपला आशीर्वाद त्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि दोन हजार चोवीस ला पुन्हा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हायला हवेत म्हणून आज तुमच्या समोर आम्ही आलेलो आहोत आपण आपला आशीर्वाद द्या देशात त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना राज्यामध्ये या ठिकाणी आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आपला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलात या राज्याचं आणि देशाचं चित्र बदलण्याची क्षमता या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून आपण सारेजण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात सामील व्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आशीर्वाद द्या अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान या ठिकाणी मी करतो आपण एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या अभियानाला दिलात या सभेत सहभागी झालात त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद आदरणीय दरेकर साहेब अतिशय अभ्यासपूर्ण असं विवेचन त्यांनी सभेला या ठिकाणी संबोधित केलं आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण बराच वेळ या ठिकाणी उपस्थित आहात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्मान्य नामदार दादा पाटील आपल्याला विनंती आहे सगळ्याच वक्त्यांनी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चौदा साली माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान झाले त्याला नऊ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर लोकांशी संपर्काची जी मोहीम सुरू आहे जी एक तारखेला सुरू झाली आणि ह्या तीस तारखेला संपेल त्या संपर्क मोहिमेच्या अंतर्गत ही जी जाहीर सभा या ठिकाणी होते त्याला व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत प्रामुख्याने ज्यांचं आताच अतिशय अभ्यासपूर्ण आणि तडबदार भाषण झालं असे विधान परिषदेचे पक्षाचे नेते आणि जेव्हा सरकार नव्हतं त्यावेळेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते माननीय प्रवीणजी दरेकर या जिल्ह्याचे तडफदार असा शब्द कोणतरी वापरला त्याला मी शब्द वापरेन दबंग या जिल्ह्याचे दबंग अध्यक्ष की जे अतिशय सक्षमपणे सगळ्या विरोधकांचा विरोधकांना गप्प आहेत त्यांच्याशी संघर्ष करतायत भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये मजबूत करतायत असे जयकुमारजी गोरे आपल्या सगळ्यांचे नेते आणि आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रजे भोसले व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर महाराष्ट्राचे सचिव भरतजी पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील जिल्ह्याचे नेते मनोजजी घोरपडे धैर्यशील कदम ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये सक्रिय सहभाग आता सुरू केल्या आहेत अशा प्रिया शिंदे सुवर्णा पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मला याची जाणीव आहे की सभेला खूप उशीर झालेला आहे मी कमी वेळात जास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे वे कमी वेळामध्ये खूप मला हे मान्य आहे की मी कमी वेळात संपवणार ह्याबद्दल या टाळ्या आहेत आणि त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि संध्याकाळची वेळ ही आपल्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना सोयीची नसते दारांांची वेळ असते महिलांना स्वयंपाकाची वेळ असते एवांना सिरियलची पण वेळ झालेली आहे त्यामुळे सगळ्यांना घरी घरी जाण्याचे वेध लागलेले आहेत असं असताना संध्याकाळची वेळ सोयीची नसताना मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि निघू दोन हजार चौदा साली मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळेला देशाची स्थिती अशी आली होती की मोठ्या प्रमाणावर त्याआधीच्या दहा वर्षामध्ये लाख लाख करोडचे भ्रष्टाचार लाख लाख करोड कमी नाहीच असे सगळे भ्रष्टाचार समोर येत होते केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक मंत्री जेलमध्ये चालले होते आणि लोकांच्या मनामध्ये त्यामुळे अशी भावना निर्माण होत चालली होती की कोणालाही मत द्या काय फरक पडायचा नाही आणि त्यामुळे मतदानाला लोकांनी जाण्याचं प्रमाण कमी झालं होतं अशा वेळेला भारतीय जनता पार्टीने पंधरा वर्ष सलग जे गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आणि गुजरातचा प्रचंड विकास ज्याने केला जो विकास पाहायला अनेक नेते जात होते त्या नरेंद्र मोदीजींचं नाव पंतप्रधान म्हणून जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेला लोक म्हणाले की नाही आता काही होऊ शकतं आता ह्यांना एकदा चान्स देऊन बघूया आणि प्रचंड मतं लोकांनी हो दिली एकोणनव्वद साली ह्या देशाचे पंतप्रधान झाले व्ही पी सिंग त्या एकोणनव्वदपासून ते चौदापर्यंत कुठल्याही एका पार्टीला दोनशे बहात्तर खासदार एका पार्टीला मिळालेले आहेत प्रत्येक वेळेला म्हणजे वी पी सिंगानं तर भारतीय जनता पार्टीनेच आपले एकशे अठरा खासदार दिले होते पण नरसिंहरावांना आपल्याला माहिती आहे की खासदार कमी पडले त्यामुळे त्यांना फोडाफोडी करावी लागली स्वर्गीय श्रद्धे सुद्धा चोवीस पक्षांना बरोबर घेऊन सरकार चालावं लागलं मग दोन हजार चार साली मनमोहन सिंगांना कम्युनिस्टांना बरोबर घेऊन सरकार चालवाय लागलं कोणालाच एकोणनव्वदपासून पासून चौदापर्यंत आपल्या पक्षाचे ब्रँडेड चिन्हावरचे दोनशे बहात्तर आणता आणले दोन दोन हजार दोन हजार चौदा साली मोदीजींना पंतप्रधान व्हायला भारतीय जनता पार्टीला आपला पंतप्रधान करायला दोनशे बहात्तर खासदार लागतात दोनशे ब्याऐंशी खासदार तुम्ही निवडून दिले बरोबर लोकांनी मतं दिली साधारणतः पाच वर्ष सरकार चालल्यानंतर पुन्हा सरकार येत नाही खूप कठीण असतं कारण कितीही योजना राबवल्या तरी काही लोकांच्या मनामध्ये असंतोष असतो अरे हेच झालं ते केलं रे पण हे कुठे केलं असं करत करत साधारणतः इतिहास असा आहे की दुसऱ्यांदा सरकार रिपीट होत नाही झालंच तर आधीची संख्या जी असते खासदारांची आमदारांची नगरसेवकांची ती कमी होते आणि जेमतेम सरकार आहेत पण त्यांनी काम इतकं केलं चौदा ते एकोणीस की ज्यामुळे एकोणीसला सरकार तर आलं सेकंड टाईम दुसऱ्यांदा पण दोनशे ब्याऐंशीचे तीनशे तीन खासदार झाले दोन हजार चौदा साली मतं पडली अठरा कोटी दोन हजार एकोणीसला साली झाली बावीस कोटी लोक काय मूर्ख आहेत दुसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करायला लोक काय मूर्ख आहेत दोनशे ब्याऐंशीच्या जा जागा तीनशे तीन करायला लोकं काय मूर्ख आहेत की अठरा कोटीची मतं बावीस कोटी, कोटी करायला त्यासाठी मोदीजींनी केवळ योजना नाही राबवल्या संपूर्ण देशाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला मी एक मुद्दा लगेचचा येतो सांगणारच आहे परंतु दोन हजार चौदापासूनची मानसिकता काय काय बदलली त्यांनी स्वच्छतेचा नारा दिला देश स्वच्छ व्हायला पाहिजे विदेशातल्या अनेक देशांना आश्चर्य वाटलं की स्वच्छतेसाठी नारा द्यावा लागतो पण आपली स्थिती अशी होती की जिथे बघा तिथे घाण आपल्या घरातला कचरा एकदा रस्त्यावर आणून टाकला की आपलं काम संपलं मोदीजीने नारा दिला की आपल्याला देश स्वच्छ करायचा आहे आणि एकटे स्वच्छता करत नाही बसले या देशाच्या एकशे बेचाळीस कोटी लोकांना त्यांनी स्वच्छतेचा स्वच्छतेच्या कामामध्ये जोडलं प्रत्येकजण आपली कॉलनी स्वच्छ ठेवायला लागला एखाद्या मतदारसंघामध्ये कॉलनी कॉलनीची स्वच्छतेची स्पर्धा लागायला लागली स्वच्छतेचा करंडक द्यायला लागले ऑफिसेस स्वच्छ शाळा स्वच्छ कॉलेज स्वच्छ त्यामुळे मोदीजींच्या योजना मांडण्यापेक्षा मोदीजींनी मानसिकता कशी बदलली मोदीजींनी सवयी कशा बदलल्या देशाची प्रतिमा कशी उंचावली हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण देशामध्ये स्वच्छतेचा नारा झाला प्रत्येक जण आपल्या घराच्या बरोबरने आपला मोहल्ला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायला लागला मोदीजींनी नारा दिला हा <coughs> नहीं 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 की ह्या देशामधल्या प्रत्येक माणसाचं बँकेत अकाउंट असलं पाहिजे लोक म्हणाले की नाही आहे अकाउंट नाही आहे आणि अकाउंट ओपन झाले की ती एकोणपन्नास कोटी जनधनची नवीन खाती ओपन झाली जर तर एकोणपन्नास कोटी लोकांचं बँकेमध्ये खातं नव्हतं त्याने लोकांना समजावून सांगितले तुम्ही बँकेत खातं उघडा ज्या खात्यावर तुम्हाला हजार रुपये बॅलन्स ठेवावं लागतो तुम्ही म्हणालात की हजार रुपये ठेवू उघडून शून्य बॅलन्सचा अकाउंट मी तुम्हाला देतो एक रुपये तुम्ही ठेवू नका तुमचं अकाउंट बंद होणार नाही लोक म्हणाले मग चालेल मग मोदीजी म्हणाले की नुसतं शून्य बॅलन्सचं अकाउंट मी तुम्हाला देत नाही दोन लाखाचा विमा पण तुम्हाला देतो लोक म्हणाले फारच चांगलं मोदीजीने सगळ्यात महत्त्वापूर्ण सांगितलं की तुम्हाला जी अनुदानं मिळतील मग शेतकऱ्यांना वर्षाला दोन दोन हजार तीन वेळा मिळतील पण मोठ्या प्रमाणावर उरदाना पेन्शन मिळेल हे सगळं यापुढे कॅशने मिळणार नाही चेकने मिळणार नाही हे डायरेक्ट अकाउंटला जमा होतील आणि तुझा अकाउंट त्यासाठी पाहिजे लोकांनी भार 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 भार, भार अकाउंट ओपन केली अकाउंटची संख्या झाली एकोणपन्नास कोटी आणि त्यामुळे देशाचे एक पंतप्रधान असं म्हणायचे की मी एक रुपया लोकांच्या विकासाला सोडला की पंधरा पैसेच लोकांच्या हातात पोचतात पंच्याऐंशी पैसे मधल्यामध्ये गायब होतात त्या देशामध्ये बंदा रुपया डायरेक्ट अकाउंटला जमा व्हायला लागला आणि किती अकाउंटला जमा व्हायला लागला मी चौदा ते एकोणीस सुद्धा मंत्री होतो दोन वेळेला त्या काळामध्ये दुष्काळ आला लोकांना विम्याचे पैसे दुष्काळाचे पैसे मोदींचे पैसे गावोगाव फिरताना लोक असं म्हणायचे की अरे प्रत्यक्ष शेती करण्यापेक्षा शे जास्तच पैसे मिळायला लागले जेव्हा बघावं तेव्हा लोक बँकेच्या दारात होत बे का ते अनुदान आलं एक काढायचं आहे मग ते मोदींचं अनुदान आलं आहे काढायचं आहे फडणवीसांचं अनुदान आलंय काढायचं आहे बंदा रुपया एक रुपया सोडला विकासाचा डायरेक्ट माणसाच्या किशात जायला लागला एकोणपन्नास कोटी लोकांची घाती हे मोदींनी केलं एखाद्या विषयाची सवय सगळ्या देशाला लावली या देशाला सवय लावणं सोपं नाही एकशे बेचाळीस कोटी लोक देशात राहतात कोविड आला कोविड आल्यानंतर मोठी आवश्यकता असं निर्माण झाली कोविडची साथ आली आणि अशी आवश्यकता निर्माण झाली की लॉकडाऊन गेलं पाहिजे लोकांना अवघड वाटत होतं एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या ह्या देशाला लॉकडाऊनसाठी तयार करणं सगळ्यांचे रिक्षा बंद दुकान बंद कारखाने बंद शाळा बंद कॉलेज बंद आणि तरीही लोकांनी निदर्शनं करायची नाहीत विरोध करायचे नाहीत जगातल्या जो जो सगळ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलियासहित सगळ्या देशांमध्ये लॉकडाऊनला लो विरोध झाला आपल्या देशात नाही झाला मोदीजींनी काय कमावलं हो सर्वसामान्य माणसाला श्रीमंत करण्याचा प्रयत्न सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालवला हो आहे त्याची मोठी योजनांची यादी आहे माझ्या आधीच्या सगळ्या माझ्या नेत्यांनी सांगितली लो मोदींनी काय कमवलं हो मोदींनी काय मिळवलं तर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला हे बोल रहे ना इसको सुनना पडेगा आणि त्यामुळे देश जर कोविडमधून वाचला असेल तर मोदीजींचा ऐकण्यामुळे देश देश वाचला वॅक्सिनच्या बाबतीमध्ये अनेकांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला हे मोदी वॅक्सिन आहे काय मारतील माहीत नाही काय करतील माहीत नाही खूप हरडवढा करण्याचा प्रयत्न केला किती लोकांनी व्हॅक्सिन घेतलं फर्स्ट आणि नंतर बूस्टर दोनशे पे कोटीपेक्षा जास्त लोकांनी देशाची लोकसंख्या एकशे बेचाळीस कोटी पण अनेकांनी बूस्टर व्हॅक्सिन पण घेतलं दोनशे कोटीपेक्षा जास्त जे म्हणत होते ना त्यांना पण घ्यावं लागलं कारण त्याच्या लक्षात आलं घेतलं नाही तर गडबड होईल त्यामुळे दोनशे कोटीपेक्षा जास्त लोक मोदींचं ऐकतात की हे व्हॅक्सिन घ्या तर जगाल त्यानंतर दोनदा जगामध्ये कोविडची लाट आली आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम नाही आला कारण सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की मोदींनी काय योजना राबवल्या त्याची मोठी यादी आहे दहा कोटी लोकांना उज्ज्वला गॅस कनेक्शन दिली तीन कोटी लोकांना तीनशे स्क्वेअर फीटचं स्वतःचं घर दिलं सात कोटी लोकांना टॉयलेट दिली मोठी 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 यादी एकोणपन्नास कोटी लोकांची बँक अकाउंट ओपन केली पण त्याने निर्माण केला सर्वसामान्य माणसाच्या मनात विश्वास ह्या माणूस सांगतोय ना ऐकलं पाहिजे आणि तो निर्माण केला विश्वास आता संपूर्ण जगात आणि त्यामुळे आत्ताच ते अमेरिका आणि सगळ्या देशात प्रवास करतायत तर आपल्याला लक्षात आलं असेल की स्टेट व्हिजिटर म्हणून अमेरिका सन्मान फार कमी लोकांना देते स्टेट व्हिजिटर म्हणजे काय आपल्याला कळणाऱ्या भाषेत म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्या राष्ट्राने स्वागत करणं तोफांची सलामी देणं विमानतळावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संयुक्त सदनामध्ये भाषण करायला आव आग्रह करणं ज्या भाषणामध्ये संपूर्ण भाषणामध्ये त्यांच्या एकोणऐंशी वेळा लोकांनी टाळावा झाला एकोणी उगत होता झालंय काय पंधरा वेळा लोक उठून उभे राहिले कोण उठून उभे राहिले अमेरिकेच्या दोन्ही सभागृहातले खासदार आपल्या भाषेत सांगायचं तर खासदार आपल्या भाषेत सांगायचं तर लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृहांची एकत्र सभा मोदींचं भाषण एकोणऐंशी वेळा टाळ्या पंधरा वेळा पंधरा वेळा लोकांनी त्यांना आदर व्यक्त करण्यासाठी उभं राहणं आणि हे चालले पाटणामध्ये एकत्र बैठक करायला संयुक्त मोर्चा करायला संयुक्त मोर्चा करण्याच्या संध्याकाळीच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांनी पत्र काढलं की आमच्यावर नियंत्रण आणणारा जो अध्यादेश काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर होणार ते आहे येत्या अधिवेशनात त्याला काँग्रेस आम्हाला मदत करणार असली तरच आम्ही यात आहोत ज्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसचा आणि काँग्रेसचा उभा दावा आहे ते म्हणून एकत्र काम करणार आहेत मग तमिळनाडमध्ये पुन्हा एकदा डी एम के आणि काँग्रेसचा उभा दावा आहे ते म्हणून एकत्र काम करणार आहेत करू देत त्यांना एकत्र मोर्चा सर्वसामान्य माणूस मोदींच्या बरोबर आहे संपूर्ण जग मोदींच्या बरोबर आहे मध्ये मी एकदा प्रवासात निघालो होतो माझी सवय अशी की रस्त्याने कोणी म्हातारा म्हातारी उभी असली गाडीची वाट बघत तर आपली गाडी कशाला रिकमेंट जावा घा मी माझ्याबरोबर माझा पी ए पण ठेवत नाही आपले फोन आपण घ्यायला पाहिजे मग त्या एका म्हाताऱ्या ताईला मी पाहिलं म्हाताऱ्या आजीला गाडी थांबवली काय आजीबाई जायचं आहे कुठे हो म्हणाल बसल्या आजीबाई माझ्या गाडीमध्ये मग आता बऱ्याच वेळेला अशा प्रसंगी आपला अहंकार संपून जातो आजीबाईनं विचारलं तुम्ही काय करता म्हटलं अरे मी तर मंत्री महाराष्ट्रातला आणि आजीबाईनं माहीत नाही म्हटलं मी मंत्री आहे होय होय मंत्री आहे बद्दल कुठल्या पक्षाचे मंत्री आहात तुम्ही इथून पण सुरुवात म्हटलं बा आता मला आतून असं खरं म्हणजे दुःख होत होतं की बा अरे ही स्थिती आपली आली की आपण कुठल्या पक्षाच्या माहीत नाही पण म्हटलं मी भारतीय जनता अच्छा मोदीच्या पक्षाचे मोदीच्या पक्षाचे त्यांना भारतीय जनता पार्टी मोदीचे पक्ष मग थोडा वेळ गेला आम्ही थोडी चौकशी केली पाऊस हेवाला जास्त आला नाहीये काय करायचं वगैरे वगैरे मग ते म्हणून माझं काम करणार का म्हटलं मग नक्की करेन तुम्ही त्या मोदींना सांगा की तुमच्या पक्षाचं कमळ चिन्ह बदला आणि चिन्ह मोदी करा आम्ही आत अडाणी माणसं गेली की मोदी शोधत बसतो मोदी काय त्याची मशीनवर सापडत नाही ही सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे मोदी 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 तुम्ही चिन्ह बदला मोदींचं चिन्ह ठेवा असं त्या माझ्या म्हाताऱ्या आजीबाईंना वाटतं आणि चालले संयुक्त मोर्चा करायला आणि संयुक्त मोर्चा करून पराभव पराभव करायला या देशाचे अर्थ राज्यमंत्री आहेत डॉक्टर भागवत कराड त्यांनी मला काही दिवसांपूर्वी एक किस्सा सांगितला आणि यातल्या कुठल्याही किस्स्यामध्ये म्हणजे मला त्या भेटलेल्या म्हाताऱ्या आजीबाई आणि आमच्या कराडांना भेटलेले म्हाताऱ्या आजोबा हे कुठलीही थाप नाही आहे ते मला म्हणाले की मी मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आपापल्या मतदारसंघात जा आणि लोकांपर्यंत योजना पोचतायत की नाही याचा अभ्यास करा म्हणाले मी माझ्या मतदारसंघात गेलो आणि मतदारसंघामध्ये फिरत असताना पुन्हा एकदा माझ्यासारखाच प्रसंग त्यांच्यावर आला त्यांना एका ठिकाणी एक म्हातारा माणूस असा गुडघ्यावर बसलेला दिसला मी गाडी दाबवली त्याने हात दाखवला यांनी गाडी दाबवली ते म्हणाले की खाली तुरा मग अशी सुद्धा शिवेंद्र राजेंनी ना एका ताईने म्हटले हे इकडे या मला त्या ताईबद्दल फार कौतुक वाटलं आमच्या राजाला सांगते की म्हणजे राजाने लोकांशी काय नातं निर्माण केलं की एक ताई सांगू शकते की ये इकडे या फोटोमध्ये तसं आमच्या त्या म्हाताऱ्या आजोबाने म्हणाले खाली उतरा मग कराड खाली उतरले ते म्हणाले की मी बराच वेळ तुमची वाट बघतोय मग बोला ना ते माझं एक काम करायचं ते म्हणाले काय मोदींना भेटा का हो भेटतो मोदीला Uh, माझं एक काम करायचं असं म्हणून त्यांनी त्याच्या मळक्या प्लास्टिकच्या पिशवीतून एक पाकुटं काढलं हे बघतच राहिले पिशवी फाटलेली आणि पाकुटं काढतोय काय बाबा काय करायचं हे एवढं पागुटं मोदींना नेऊन द्यायचं म्हणाले ते म्हणाले uh, की का मोदींना का नेऊन द्यायचं अरे बाबा वर्षाला दोन तीनदा दोन दोन हजार रुपये टाकतोय सून औषधाला पैसे देत नाही ते मोदींच्या सहा हजार रुपये चालला आहे त्यामुळे पागोटं त्यांना नेऊन दे ते म्हणाले मी नक्की पागोटं नेऊन दे कराड आमचे दिल्लीला गेले मोदीजींकडे गेले आणि म्हणाले मोदीजी मला वेळ द्या मला खूप एक भावनिक मला खूप अपील झालेली अशी गोष्ट तुम्हाला द्यायची पण आहे आणि सांगायची पण मोदीजी म्हणाले या कराड आणि त्यांना तो ते, ते पागोटं दिलं स्टोरी सांगितली की तो म्हणाला की बा मोदीजींना हे नेऊन द्या आमच्याकडे डोक्याचं पागोटं काढून देणं म्हणजे मोठा सन्मान मानला तो आमचे शाहू महाराज कुस्ती जिंकले की फेटाकडाच्या पागोटं फेकायचे हय पहिलवान पाकोटं माझं की म्हणायचे उद्या शाहू महाराजांची जयंती आहे मोदीजींना ते पागोटं मिळाल्यानंतर डो मोदींच्या डोळ्यात पाणी आलं मोदीजी म्हणाले की उसको फोन आता कराडानं प्रश्न पडला की याला याचा फोन नंबर कोणाकडे आहे मोदीजी मला ना बिलकुल नाही म्हणाले मतदारसंघ मी फिर जाऊगे ढूंढो उस अपने बाबा को और मुझे फोन लागा लगागेल मग कराड आले मतदारसंघामध्ये त्यांनी त्या पुन्हा कुठ्या गावात गेले ते एकाने पागोडं दिलं होतं आज आहे फोन लावून दिला मोदींना मोदीजी बोलणार आहेत म्हणाले मोदीजीने त्यांची चौकशी केली बाबा सब ठीकच्याला आहे ना नाही बोल बहुत अच्छा काम करो मेरा दुआ आहे या दुवेवर मोदीजी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत संयुक्त मोर्चा काही होणार नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा हेच आहे वज्रपोट तडे गेले वज्रमुटीला तडे गेले आपापले आप पक्ष कसे वाचवावे या चिंतेत आहेत सगळेजण पवार साहेब चिंतेत आहेत की अजित पवार जातात की राहतात कारण ते रोज काहीतरी नवीनच बोलतायत काल ते असं म्हणाले की मला विरोधी पक्ष नेत्यापेक्षा मला तुम्ही पक्षाची जबाबदारी द्या आणि पक्षाची जबाबदारी द्या असं म्हणून वर्तमानपत्राने हे आता राज्याचे अध्यक्ष होतील का असं लिहायला सुरुवात करत तर राज्याच्या अध्यक्षांच्या बँकेवरच इडीची धाड पडली भरपूर काही सापडलंय म्हणे त्यांचा त्यांच्या मंत्री असतानाचा एक लॉटरी घोटाळाही हो सापडलाय म्हणे अच्छा मग तो सापडणार होता म्हणून अध्यक्ष बदलण्यासाठी हे सुतोवास झालं का की मला विरोधी पक्षनेत्यापेक्षा पक्षाची जबाबदारी द्या म्हणून तुम्ही लिहिलं लिहिलं का की आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारकर आहे की दोन दिवसानंतर त्यांना अध्यक्षपदावरून काढावं लागेल अशी एका अर्थाने प्रत्येक जण म्हणजे एका बाजूने वज्रमुठ असा उच्चार काल परवा हो। हो ते विधान परिषदेचे आमदार मनुष्य ते काय नाही गेली की तिकडे शिवसेनेमध्ये आणि एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं विधान परिषदेमध्ये आता काय होईल बघू सतरा जुलैला अधिवेशन सुरू व्हायचं आहे हो काहीतरी होईल ना मग आता एक कमी झाल्यामुळे त्यामुळे आपापले पक्ष कसे वाढवायचे भंडारा जिल्ह्यामध्ये राज्य अध्यक्ष नाना पटोले जे त्या जिल्ह्यात आमदार असतात त्या जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यावर नेत्यावर अन्याय केला म्हणून केंद्रीय नेतृत्वाने नाना पटोलेंना समज दिली की तुम्ही नीट वागा मी नी थोडक्यात त्या समजले म्हणून पुढे काहीतरी होऊ शकतं तिकडे आशिष देशमुख आधी बीजेपीत होते मग काँग्रेसमध्ये गेले ते पुन्हा एकदा काल पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाले कसली वजरंगभूट टळे गेले सगळे सभा का थांबल्या तुमच्या कारण तुमच्यामध्ये स्टेजवर कोणाची खुर्ची कशी असावी आणि कोणाची खुर्ची कुठे असावी आधी भाषण कोणी करायचं आणि किती मिनिटाचं कोणी करायचं यावरून भांडणं झाली हो या पत्रकारात सगळं माहिती आहे की अशी भांडणं झाली मग निर्णय झाला की नको वज्रमूट वज्रमूट नावाची सभाच नको मग कारणं दिली गेली ते ऊन फार आहे ना मग उन्हामध्ये मग उन्हाचं काय तू पेंडॉल बांधा ना तुम्हाला काय कमी आहे संध्याकाजवाला सभा करा तर त्याच्यामागचं कारण असं आहे की वज्रमुठीला तडे गेले आणि असे सगळेजणं मोदीजींना पराभूत करायला निघाले की ज्या मोदीजीने आता माझ्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे काय काय केलं एकच गोष्ट सांगतो कारण आपल्याला काय मिळालं हे कळलं की माणसाला खूप आनंद होतो वर्षानुवर्ष मला खूप आनंद झाला शिवेंद्र राजे आणि जयकुमार गोरेजी या सभागृहामध्ये जवळजवळ मला सत्तर टक्के पांढऱ्या टोप्या दिसत आहेत खऱ्या अर्थाने माझा ग्रामीण वारकरी संप्रदायातला माणूस इथे आला ह्यावेळची वारी कशी झाली हो यावेळच्या वारीमध्ये कुठेही कुठली तक्रार नाही प्रत्येक पाच किलोमीटर नंतर एक पेंडॉल बांधला होता तो पेंडॉल कशासाठी बांधला होता तर चालताना थकले थोडं बरं वाटत नाही तो विश्रांती घ्यायला त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी एक डॉक्टर की जो लगेच औषध देईल आणि एक पुरुषांचा टॉयलेट एक महिलांचं टॉयलेट सगळं आटपा आणि मग पुन्हा आपल्या आपल्या वारीमध्ये सहभागी व्हा पासून ते सगळ्या गोष्टी डबल केल्या होत्या मी स्वतः पुण्याचा पालकमंत्री आहे आढावा बैठक घ्यायचो टॉयलेट डबल केली पाण्याचे टँकर डबल केले कुठेही काही अडचण निर्माण होता कामाने आणि ज्याचा उल्लेख जयकुमार गोऱ्हेंनी केला की पालखी मार्ग पूर्ण होत चालला अकरा हजार कोटीचा हा पालखी मार्ग आहे अकरा हजार कोटीचा पालखी मार्ग खूप मजा येते चालताना खूप मजा येते गाड्या चालवताना आणि ह्या पालखी मार्गावर जे एकूण चोवीस मुक्काम असतात त्या सगळ्या मुक्कामाच्या ठिकाणी मोठ मोठी सभागृह होणार आहेत उघड्यावर झोपतात म्हणजे वारकरी त्यांनी सभागृहात झोपलं पाहिजे त्यांची टॉयलेटची व्यवस्था तात्पुरती उभी करतो कायमची व्हायला पाहिजे वर्षभर गाव वापरेल जाणारे येणारे लोक वापरतील वारी जेवायला वारकरी वापरतील कोणी केलं मोदीजींनी केलं ते स्वतः आले देहूला ते स्वतः आले देहूला मला भाग्य मिळालं की मला आणि देवेंद्रजन त्यांच्याबरोबर सगळ्या देहूच्या दर्शनाला बरोबर जाता आले सगळ्या ठिकाणी वाकून नमस्कार करत होते सगळे वारकरी सद्गतीत झाले की देहूला यावं असं आमच्या देशाच्या पंतप्रधानांना वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जा म्हणजे जानेवारीच्या जा तिसऱ्या आठवड्यामध्ये अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा व्हायची आहे ती प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर करोडो करोडो लोक अयोध्येकडे निघणार आहेत राजे तयार ठेवा तुमच्या गाड्या लोक तुमच्या घराच्या बा बाहेरून बसणार आहेत आम्हाला जायचं अयोध्येला काहीतरी व्यवस्था करा आत्तापासून योजना करा मतदारसंघामधून हजारोच्या संख्येने लोकांना मोफत घेऊन जा बिलकुल घेऊ नका पैसे तिकीट काढलं पाहिजे फुकट नाही जायचं पण ते तिकीट आम्ही लोकप्रतिनिधी लोकसभागातून काढू हजारोच्या संख्येने लोक जातील अयोध्येला मग काय करतील काँग्रेसच्या पंजावर शिक्का मारतील का अरे ज्या रामाला साडेपाचशे वर्ष मुक्त करण्यासाठी संघर्ष झाले लढाया झाल्या अगदी स्वातंत्र्यानंतर सुद्धा संघर्ष झाले गोळ्या झेलाव्या लागल्या त्या रामाच्या मंदिराची प्राणप्रति प्रा, रामाच्या मंदिराचं भूमिपूजन मोदीजीने केलं बघितलं होतं ना प्रसंग स्वतः मोदीजी सगळ्या सगळ्या पूजा अर्चा करत होते आणि त्या मंदिरामध्ये आता रामाची मूर्ती ही प्राणप्रतिष्ठा होणार आहे लोक इतके कृतज्ञ नाही आहेत लोक इतके नतद्रश्य नाही आहेत ते बरोबर डोक्यात ठेवतात या बाबाने माझ्या घरी गॅस दिला या बाबाने मला पाच लाखाचं आयुष्यमान कार्ड दिलं व ती आमची गरोदर वहिनी असं म्हणते की ह्या बाबाने मी गरोदर झाल्या झाल्या मला सहा हजार रुपये मातृवंदना नावाने दिले या बाबाने वारी आनंदाशी केली या बाबाने रामाचं दर्शन दिलं साडेपाचशे वर्ष संघर्षानंतर आमचं राम मंदिर मुक्त झालं आमची राम जन्मभूमी मुक्त झाली आता तुम्ही तर राजेंशी आणि जयकुमार गोरेंशी जोडलेले असाल संध्याकाळी गेल्यानंतर गावामध्ये शंभर लोकांचा सर्वे करा की एवढं सगळं मोदीने केलं तर काय करूया काय करूया म्हणजे निवडणुकीची वाट बघूया मोदी 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 हे सांगायला पूर्वी कार्यकर्ते लागायचे कार्यकर्ते घोषणा द्यायचे मोदी मोदी अमेरिकेमध्ये कुठून कार्यकर्ते आले अमेरिकेच्या संयुक्त सभागृहामध्ये अमेरिकेच्या संयुक्त सभागृहामध्ये मोदी 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 घोषणा झाल्या मोदी निघाले संपूर्ण जगामध्ये भारताची मान उंचवायला एकच छोटी गोष्ट एक मिनिटाची सांगून मी मा माझं बोलणं संपवणार आहे परवा मला एका चांगल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची संधी मिळाली पुस्तकाचं नाव होतं ब्रिटिशांनी केलेला विध्वंस त्या पुस्तकामधलं एकच वाक्य सांगतो मग असं लक्षात येईल की देश केवढा महान होता हो महान पण आमच्या मनामध्ये बिंबवलं गेलं की तुमच्याकडे साप होते तुमच्याकडे बेडकं होती तुम्ही मागासलेल्या होता तसं बिंबवलं गेलं एकच त्या पुस्तकातलं वाक्य सांगतो की शून्य दो दो सा ते दोन हजार तेवीस ह्या दोन हजार तेवीसचा इतिहास लिहिलेला आहे त्याच्या आधीच्या तीन हजार वर्षांना पुराण म्हणतात पुराणामध्ये कोणाचा विश्वास आहे कोणाचा नाही राम जन्मला की नाही काही म्हणतात झाला दा काही म्हणाला नाही काहीतरी थोताडा आहे पण शून्य ते दोन हजार तेवीस हा दोन हजार तेवीसचा इतिहास लिहिला गेला छत्रपती शिवाजी महाराज झाले की नाही कोण कोणी शंका काढेल नाही तो लिहिला गेला इतिहास विजयनगरचं साम्राज्य होतं की नाही होतं चाणक्य की नाही चंद्रगुप्त हे सगळं लिहिलं गेलं लेखक असा लिहितो आणि तो लेखक माझा खूप जुना मित्र आहे की ज्याला संशोधनाशिवाय इसवी सन लिहिल्याशिवाय पुस्तकाचा आधार जशी लिहिता जात नाही तो लिहितो की शून्यमध्ये ह्या देशामधला व्यापार जगामध्ये तेहतीस टक्के होता शून्यमध्ये भारताचा व्यापार जगामध्ये तेहतीस टक्के होता आठशे सालापासून आक्रमण यायला सुरुवात झाली अकराशे साली तो अठ्ठावीस टक्के झाला ब्रिटिश जाताना तो तीन टक्के झाला शून्य साली सुद्धा जगामध्ये आमचा व्यापार तेहतीस टक्के होता या सगळ्या आक्रमकांनी लूट केली त्यामुळे आमचा व्यापार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला जगामध्ये तीन टक्के झाला एवढा बिझनेस होता आमचा पुढे जाऊन तो लेखक असं लिहितोय की आपल्या देशामध्ये जहाज निर्मिती ही इतकी पॉवरफुल होती बोटी इतक्या चांगल्या तयार व्हायच्या की ब्रिटिश व्यापाराला येताना त्यांच्या बोटी त्यांची जहाजं ही भारताने निर्माण केलेली होती आम्हाला माहितीच नाही बाबा आम्हाला सांगितलं की तुम्ही बेडक आणि सापवाली माणसं सा। मोदीजी आता शिक्षणाच्या माध्यमातून हे जगात पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत शंभर चोरून नेलेल्या गोष्टी अमेरिकेकडून परत आणण्याचं मान्य करून घेतलं अमेरिकेने मोदीजींनी की माझ्या वस्तू मला परत द्या आता इंग्लंडमध्ये असणारी भवानी तलवार आणायची आहे ज्या वाघ नखाच्या माध्यमातून अफजलखानाचा कोथळा काढला ती पण इंग्लंडमध्ये आहे ती नुसतं आपले सोनं नानाने ना ना चोरून घेऊन गेले हे पण घेऊन गेले हे सगळं आणायचं आहे आणि संपूर्ण ह्या देशामध्ये प्री प्रायमरी म्हणजे पहिलीच्या आधी तीन वर्ष ज्याला बालवडी म्हणतो ना त्यातल्या पुढे बालवडी वगैरे काही नाही त्याचाही अभ्यासक्रम असणार सगळ्या देशात असणार त्यात हा अभिमानास्पद इतिहास शिकवला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पाणी धडा नाही पूर्ण शंभर मार्काचा पेपर असणार कोण होते शिवाजी महाराज कोण होता महारा जिजामाता किती आक्रमणं झाली किती लूट झाली कशा लढाया झाल्या गडा किल्ले बांधले गेले नसा नसात अभिमान निर्माण केला जाणार की जो पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आमच्या नसानसाचा अभिमान भरला गेला नाही हे सांगायला लागेल की आमच्या देशात बनवलेल्या जहाजामधून ब्रिटिश आमच्याकडे व्यापार करायला आले हे सांगायला लागेल की त्या जहाजामधलं एक जहाज सत्याऐंशी वर्ष टिकलं आहे सांगायला लागेल इसवी सरांच्या आधारे सांगायला लागेल पुस्तकांच्या आधारे सांगायला लागेल जे मोदीजी करतायत मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण आणलं आहे त्यात पहिलीच्या आधी तीन वर्ष आणि पहिलीची चार पहिली नंतरची चार वर्ष सात वर्ष इतकी महत्वाची मानली जाणार मातृभाषेत शिक्षण दिले जाणार ज्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण घेताना अडचणी येत आहेत ज्यांना वर्षानुवर्षे इंग्लिश ऐकण्याची सवय झाली आहे त्यांच्यासाठी एक सॉफ्टवेअर डेव्हलप झालं आहे जे सॉफ्टवेअर वापरलं की प्राध्यापकाने इंग्लिशमध्ये शिकवलं तरी सॉफ्टवेअरमध्ये बटन दाबलं मराठी की मराठी ऐकायला मिळणार झालं तयार येते हो 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 आता आपल्या सगळ्या पॉलिटेक्निक इंजिनिअर पॉलिटेक्निक इंजिनियरची सगळी पुस्तकं मराठीत झाली आर्ट्स सायन्स कॉमर्सची सगळी पुस्तकं मराठीत झाली आम्ही का शिकत होतो इंग्लिश दीडशे वर्षे ज्यांनी आमची लूट केली आणि आमचा तीन टक्क्यावर बिझनेस आणून ठेवला त्यांची भाषा आम्ही शिकतो का पर्याय नव्हता मराठी पुस्तकं नव्हती इंग्लिशमध्ये औडवढव केलं तर आम्हाला काही कळत नव्हतं आता आमचे वारकरी मामा सुद्धा त्याचं इंग्लिश भाषा नाही करणार एक मिनिट एक मिनिट सॉफ्टवेअर हां बोल बाबा इंग्लिशमध्ये मराठीत करणार त्याला अच्छा असं भय बर मग आमचे हे मराठीत बोलणार आणि मग तो त्याचं सॉफ्टवेअर टक्क करणार आणि इंग्लिशमध्ये ऐकणार केवढी क्रांती केवढा भाषेचा अभिमान बाकी सगळे मराठीमध्ये बोर्ड लागले पाहिजे दुकानाचे इंग्रजीमध्ये लावला हिंदीमध्ये लावला गुजराती लावलं तोडा सोपं आहे तोडणं सोपं आहे ना, ना। मराठी मातृभाषा ही शिक्षणाची भाषा करणं आणि एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाची करणं हे मोदींचं कर्तृत्व आहे हे मोदींचं कर्तृत्व बाकी उज्ज्वला गॅस वगैरे वगैरे कळलं हे मोदींचं कर्तृत्व मी खूप सोप्या शब्दात मांडलं आहे माझी विनंती आहे की आजपासून आठ दिवसामध्ये शंभर लोकांना सांगा मोदी अमेरिकेत गेले पंधरा वेळा लोक उभे राहिले सांगा सत्तावन्न वेळा टाळ्या वाजवल्या सांगा शंभर आमच्या चोरून नेलेल्या वस्तू परत आणतायत सांगा सुधीर मुनगुंटीवारांनी संकल्प केलाय एकनाथजींनी संकल्प केलाय देवेंद्रनी संकल्प केलाय की आमची वाघ नक ती इंग्लंडमध्ये ते मी आणणारच सांगा हे सांगा मोदींना हे सांगा हे सांगा सगळ्या जगाला तर मग मतं मागावीच लागणार नाही लोक जेव्हा दारावर जातील ना ए, हजार रुपये मताला देतो ए बाबा पण ज्यावेळेला कोविड होतं ना मोदींनी फुकट धान्य दिलेलं आहे तू कुठे गेला होता मोदींनी फुकट वॅक्सिन दिलं आहे फुकट वॅक्सिन की ज्या वॅक्सिनसाठी सगळं जग तडफडत होतं सगळं जग तडफडत होतं शेवटचं एकच वाक्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं उदाहरण सांगून माझं बोलणं संपवणार आहे भारती पवार नावाच्या आदिवासी समाजातल्या एक अतिशय चांगल्या डॉक्टर आदिवासी आहेत खूप सुंदर डॉक्टर या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री त्या मंत्री झाल्यानंतर पुण्यामध्ये आल्या आणि त्या मला पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणाल्या की दादा खूप बरं वाटतं मंत्री झाल्यानंतर बरंच वाटणार ना ताई नाही 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 मंत्री झाल्यामुळे नाही बर वाटलं ज्यावेळेला विदेशातल्या वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी येतात आणि असं म्हणतात मॅडम ऍक्सिड आवर कोटा आवर व्हॅक्सिन कोटा म्हणजे मॅडम आमच्या देशाचा व्हॅक्सिनचा कोटा वाढवा असं म्हणतात त्याला माझे कॉल टाट होते दे। ज्या देशाला अमेरिकेतून लाल गहू आणून माणसं जगवावी लागली त्या देशाला साठ देशांमधले लोक असं म्हणतात की आमच्या देशातला वॅक्सिनचा कोटा वाढवा त्याला वेळेला त्याची कॉलर होते दिस इज मोदी आणि त्या मोदींसाठी आपल्याला काम करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र